आंतरराष्ट्रीय महिला दिन जो आसा पळय तो मनयता. सरोजिनी नायडू जो आसा पळय न्ही, तांच्या जन्मतिथीच्या निमित्तान आमी म्हणटा तसो तांकां याद करपा खातीर आमचो राष्ट्रीय महिला दिन सुद्दां आसा. पूण आमी पळयता की व्याप्ती जी आसा, पूर्ण जगभर जी आसा ती आंतरराष्ट्रीय महिला दिनाची आसा. आनी तो आयज मनयता आसतना आमी एका राजकीय पक्षाची व्यक्ती आसा. सो राजकीय पक्षांच्या वतीन उलयता आसा म्हाका खबर आसा मार्गदर्शन करपाक आमचे जायते मानेस्त आसा. पूण थोडेशे शब्द हांव तुमचे कडेन पावोवपाक सोदतां. आयज जेन्ना म्हणटा आमी की 2023 सालान आमी पावली, लागी लागी आमी पळयता की आमी हांगासर 110 वर्सां आमची कंप्लीट करता आमचो महिला दीन मनयता आसतना. पूण आमी पॉलिसी मेकींग, गूड पॉलिसी मेकींग जे जावपाक जाय आनी ज्याच्या भितर आमी पळयता की दादलो आनी बायलां भितरले जे आमी समता हाडपाक जाय पण ताच्या खातीर कित्याक करपाक जाय जाल्यार ते उद्दमून तुमच्या फुडें हांव आयज नमूद करपाक सोदतां. आयज जर आमी पळयले केंद्र सरकार गेले 9 वर्सां काम करताना 2014 सालच्यान आमी वेगवेगळ्यो गोश्टी ज्यो आसा त्यो पळयता. केन्नाय कोणाक तरी हांसोंक अशें दिसतालें की 2014 सालान जेन्ना नरेंद्र मोदीजी हे पयले फावटी प्रधानमंत्री जाले आनी लाल किल्ल्या वयल्यान 15 ऑगस्टाक भाशण करताना ताणें सांगलें की म्हाका म्हजो देश जो आसा पळय न्ही हो ओपन डेफिकेशन फ्री देश करपाचो आसा. सगळ्यांक अशें दिसलेलें की कितें हो टॉयलेटचो विशय जो आसा पळय न्ही तो लाल किल्ल्याचेर वचून उलोवपाचो काय कितें, हो सदांच एक विचार आयलो. पूण तुमकां खबर आसा आमी सदांच म्हणटा बायलांचेर अत्याचार जाता. गोंय हें खूब ल्हान राज्य आसा पण इतर प्रदेशांनी जर पळयलें जाल्यार जेन्ना बायल भायर वताली डेफिकेट करपाक वताली पळय न्ही तेन्ना तिचेर जायते अत्याचार जाताले. सो जेन्ना टॉयलेट बांदपाचो जो विशय आशिल्लो इट वॉज नॉट ओन्ली सॅनिटेशन की तेका एक वेवस्थीत जीवन जिवपा खातीर पण त्याच बरोबर बायलेच्या सुरक्षे बद्दल सुद्दां विशय आशिल्लो. आनी ताच्या खातीर म्हणटा तशें आयज आमी पळयता की जायत्या राज्यांनी जे आसा पळय न्ही आपली स्टेट ही ओपन डेफिकेशन फ्री स्टेट करपाचो म्हणटा तसो मुळावो तांच्यांनी ध्येय धरिल्ले आसा आनी ताच्या खातीर ते मुखार वता. दुसरी गजाल जी मुद्दमून तुमकां सांगपाक सोदतां, आमी पळयता की आमच्या गोंय राज्यान युनिफॉर्म सिवील कोड आसा. युनिफॉर्म सिवील कोड आसल्या कारणान आमकां कितें जाता सांगा पळोवया, म्हणजे जी आमची वडिलोपार्जीत जी प्रॉपर्टी आसा पळय न्ही ती चलये भितर आनी चल्या भितर इक्वली जी आसा पळय ती डिस्ट्रिब्यूट जाता. पण त्याच जाग्यार इतर राज्यांनी जे आसा पळय ह्यो अश्यो गजाली जायना. पंडीत जवाहरलाल नेहरून जेन्ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरान 1947 सालान सांगलेलें की तेन्नाच युनिफॉर्म सिवील कोड जो आसा आमच्या देशान येवपाक जाय, कित्याक आमचो देश जो आसा हो डायवर्स कंट्री आसा, आमचें डायवर्स कल्चर आसा, खूब रिलीजन आसा, खूब जाती आसात. सो ताच्या खातीर एक युनिफॉर्म सिवील कोड आमच्या देशान येवपाक जाय. पण तो युनिफॉर्म सिवील कोड फक्त गोंयान आसा, तेन्ना पंडीत जवाहरलाल नेहरू आसा पळय तांणी सांगलें ही रायट वेळ न्ही, आतां हो युनिफॉर्म सिवील कोड हाडूंक जायना. आनी तेन्ना तो युनिफॉर्म सिवील कोड हाडूं ना आनी आयज मेरेन आयज म्हज्या देशाक स्वतंत्र जावन 75 वर्सां जालीं अजुनूय युनिफॉर्म सिवील कोड येवना. पण आयच्या ह्या घडयेक सांगता की मुद्दमून आमकां खबर आसा पार्लमेंटान सुद्दां ह्या घडयेक डिस्कशन चालू आसा की युनिफॉर्म सिवील कोड आमकां हाडपाक जाय. पण ताका कम्युनिटीचो किंवा खंयसर तरी धर्माचो अशी खंयसर तरी जोड लायता आनी काही जे लोक हे युनिफॉर्म सिवील कोड हाडपाक पळयना पळय न्ही हाच्या बद्दल भाष्य करता. पण म्हाका दिसता युनिफॉर्म सिवील कोड जर हाडलो जाल्यार म्हाका अशें दिसता की दॅट वूड बी अ ग्रेट डिसिजन टुवर्ड्स वुमनहूड. आनी तो डिसिजन जो आसा पळय न्ही तो जावपाक जाय. तिसरी गजाल जी आसा पळय न्ही ट्रिपल तलाकाचो सारको विशय आसतलो. ट्रिपल तलाकाचो सारको विशय आसतलो दमून तुमी पळयात आमचो देश न्ही इतर खुबशे अशे देश आसतले मिडल इस्टान खास करून अशे देश आसतले जेंका ज्या जाग्यार पर्सनल लॉ चलता. पण हांगासर सुद्दां तांच्यांनी काही जाग्याचेर पर्सनल लॉजान बदल करून ट्रिपल तलाका सारक्या विशयाचेर बंदी हाडिल्ली आसा. आनी आमच्या देशान हालींच 2 वर्सां पयलीं जे आसा हो ट्रिपल तलाक जो आसा पळय हो विशय म्हणजे सगळ्या मेरेन पावलो आनी ट्रिपल तलाक करचो न्ही तो जो कायदो आसा हो काडून उडयलो. चवथी गजाल जी मुद्दमूय सांगता मुद्दमूय आमी उलोवपाक जाय सगळ्या मेरेन पावपाक जाय. आयज आमकां खबर आसा खुबशा देशांनी एबॉर्शन करप जो आसा पळय न्ही हो अक्षरशा क्रायम अशें म्हणून म्हणिल्लें आसा. बट जर सपोज रायट म्हणजे जर समज
ती बायल लग्न जाल्ली असत किंवा लग्न न जाल्ली असत, बिकॉज दीज वर लॉट मेनी केसीस विच वर गोईंग ऑन. 24 म्हयन्या 24 जे वीक जाता पळय त्या 24 वीक मेरेन त्या बायलेक अबॉर्ट करपाक मेळटा हो कायदो जो आसा पळय न्ही, तो भारतीय जनता पार्टीच्या सरकारा सकयल हाडलो. आणि आमकां हे लक्षांत दवरपाक, कित्याक कितल्या फावटी ही खास करून केस चल्लेली सुप्रीम कोर्टान, आणि तेन्ना तिका ती अक्षरशा तिच्या जीवाचेर आयले ते, बिकॉज इफ शी इज अनएबल टू मे अबॉट दॅट देन ताका खंयसर तरी तिच्या जिवाक धोको आशिल्लो. पूण लक्षांत दवरा, हे काही चारच मुद्दे हांवें तुमकां मांडले, पण हे चार मुद्दे जे आसा पळय न्ही, हे खंयसर तरी वुमन सेंट्रीक विशय आणि बायलांक म्हणटा तशें समता दिवपी विशय आसतले. आमच्याच राज्यांत लाडली लक्ष्मी सारखी योजना आसतली, त्याचबरोबर गृह आधारा सारखी योजना आसतली. ही तशीच जी वुमन सेंट्रीक आणि त्याचबरोबर बायलांक खंयसर तरी समता दिवपी आशिल्ली. आयज आमच्या बरोबर आमचे अध्यक्ष आणि तशेंच ईडीसीचे चेअरमॅन आसात. आमकां खबर आसा ईडीसी तर्फे जे लोन दिले वता बायलां खातीर, तांच्या खातीर सुद्दां 4% जे आसा पळय न्ही, मुद्दमून बायलां खातीर 4% जे आसा पळय न्ही, त्या रेट ऑफ इंट्रेस्टांचेर कितें तरी उद्योग धंदो करपा खातीर, वेरेज दादल्यां खातीर हो रेट ऑफ इंट्रेस्ट हो चड आसा. दीस इज फॉर वॉट, हें कित्या खातीर आसा? तर आमकां बायलां मुखार सरपाक जाय, वेगवेगळ्या क्षेत्रांत मुखार सरपाक जाय, आनी दीज आर द पॉलिसी डिसिजन्स जी आमच्या सरकारान घेतिल्ली आसा. आनी ताच्या खातीरच आमकां लक्षांत दवरपाक जाय. म्हज्यो भयणी आयज सगळे तुमच्या मदीं आसतली, तुमी वेगवेगळ्या जाग्याचेर पंच सरपंच आनी त्याच बरोबर काउन्सिलरूय आमची महिला आसतली हांगासर, काही हांगासर बशिल्ली आसा. पण आमकां खबर आसा आमी बारीक बारीक लोकां मेरेन वयता, बारीक बारीक आमच्या सरकारान जे मुद्दे केल्ले आसा, आमच्या सरकारान ज्यो गोश्टी केल्या पळय न्ही, त्यो तांच्या मेरेन पावयता आनी तांची दुखणी आसा पळय ती आमकां मेरेन पावयता. ह्यो दोनूय वाटेचो संवाद जो आसा पळय न्ही, तो एकीकडेन हाडपी ही तुमी सगळीं जाणां कार्यकर्ती. आमी जेन्ना राजकीय पक्षाची कार्यकर्ती म्हणटा, हो महिला दीन आमच्याय खातीर त्या राजकीय मळाचेर आनी एक पाऊल मारपाचो दीस आसा. दोन गजाली जावं शकता, हांव तुमकां सांगतां. एक म्हणजे जेन्ना आमी ऑर्गनायझेशनान आसता तेन्ना ऑर्गनायझेशनान काम करता करता हळूहळू आपल्याक खूब व्हडल्या पावण्याचेर घडोवं शकता, आनी एखादे वेळ गोंय राज्याक एक बरी महिला मोर्चांनी बरी पक्षाची अध्यक्ष मिळू शकता काय ना? सगळे जण तणावडे बाई पळयता. एक बरी अध्यक्ष मिळू शकता. आणि त्याचबरोबर आमकां आणि एक लक्षांत दवरपाक जाय, आमच्या तुमच्या सारखी जी आसा पळय न्ही, प्रत्येक जणां जी आसा आमी वेगवेगळ्या पावण्याचेर काम करता आसताना कोण तरी पंच, कोण तरी सरपंच, कोण तरी आमदार, कोण तरी मंत्री जावपाची सगळी जणां वेगवेगळी आपूण स्वता एक महत्वाकांक्षा दवरता आसतली. आणि एक लक्षांत दवरा, हे केन्ना शक्य जातले? जेन्ना आमी एकामेकाक साथ दितली. आमी एकामेकाक जेन्ना साथ दितली पळय न्ही, तेन्ना शक्य जातले. कित्याक बायलां भितर आणी एक स्वभाव आसता. कितें आसता स्वभाव सांगा पळया? हांवूच बरें ना न्ही, पूण आमकां लक्षांत दवरपाक जाय. हांव आणी उबारी घेवं शकता. केन्ना उबारी घेवं शकता? जेन्ना म्हज्या बरोबर हांव बाकीच्यांकूय बी बरोबर व्हरतलें आनी हांव ऊंच चडूं शकता. आयच्या ह्या खिणाक म्हाज्या उलोवपाक थोडोसो हांव आराम दिता. आयज ह्या खिणाक म्हणटा तशें आमचे खास मानेस्त आमच्या बरोबर आसा आनी तांचे उलोवप आमकां आयकपाचें आसा. आनी त्याच बरोबर आयज ज्यो मानाच्यो पावण्यो आमच्या बरोबर आसात, ज्यो खास करून आयच्या दिसाच्यो सुषमा स्वराज अवॉर्डी आसा, तांकां हांव खूब खूब शुभेच्छा दिता. कित्याक तुमी सगळीं जाणां आमकां वेगवेगळ्या तरेन म्हणटा तशें एनलायटन करता, इन्स्पायर करता. आनी ताच्याच खातीर तुमी फर्स्ट टायम जो आमी सुषमा स्वराज अवॉर्ड हांगासर जो घडोवन हाडटा ताची तुमी मानकरी ठरलेली आसा. तुमकां परत एकदां हांव शुभेच्छा दिता आनी म्हजे दोन शब्द सोपयता. देव बरें करूं. आणि तुमचे प्रोत्साहन करपी भाषण हे ऐकूपाक आम्ही सदांच आतुरतेन वाट पळयतात, म्हणून धन्यवाद. आमच्या लोकप्रिय प्रधानमंत्रीन आपल्या मंत्रिमंडळान 11 बायलांक स्थान दिले. दॅट इज एम्बरेसिंग इक्विटी, समान संधी. आमच्यो बायलो राजकारणांत सक्षम आसा. गोंयची 3 सक्रिय महिला आमदार आसा, तेतूंतलीच आमची
शिवोलीची महिला आमदार माननीय श्रीमती दिलायला लोबोजी तुमका हांव मागता दोन शब्द सांगपाक आमकां. गूड इवनींग एवरीवन. सगळ्यांक तुमकां देव बरी सांज आवडूं येता. एन्ड आय विश यू एवरी वन, ऑल माय लेडीज गॅदर्ड हियर, अ व्हेरी हॅपी वुमन्स डे एन्ड हॅपी होली. टुडे वी हॅव इन आर मेट्स आर ऑनरेबल चीफ मिनिस्टर ऑफ द स्टेट श्री प्रमोद सावंतजी, आर प्रेजिडंट बीजेपी स्टेट प्रेजिडंट श्री सदानंद तानवाडीजी, अध्यक्ष बाय आरती बांडोडकर जी, बीजेपी वुमन्स प्रभारी बाय आमचे सुलक्षणा सावंत जी, ऑल द डिग्निटरीज ऑन द डेज, द अवॉर्डीज फॉर द डे एन्ड माय डियर ब्युटिफूल लेडीज प्रेजेंट हियर. आयज हांगा रावून जेन्ना हांव पळयतां तुमकां, रियली यू ऑल लूक लायक अ बुके ऑफ फ्लावर्स, फुलाचो गुच्छो, ईच वन लुकींग सो व्हेरी ब्युटिफूल, सो व्हेरी ब्युटिफूल फ्रॉम हियर. यू ऑल इन द हॉल ईच अ फ्लावर इन दॅट बुके. एन्ड आय एम रियली थँकफूल टू आर बीजेपी स्टेट प्रेजिडंट फॉर हॅविंग दीस फंक्शन फॉर अस एन्ड मेकिंग अस फील सो व्हेरी स्पेशल फॉर द डे. आनी आयच्या दिसा जेन्ना आमी हांगा आमचे माननीय सुषमा स्वराजाचे अवॉर्ड्स दितले, आय वॉन्ट टू कॉंग्रेच्युलेट ऑल ऑफ यू ऑल इन एडवान्स. यू ऑल हॅव इंडीड डन अ ग्रेट सोशल जॉब, नॉट जॉब, योर पॅशन. एन्ड आय सॅल्यूट यू ऑल, ऑल द अवॉर्डीज. मार्च एथूच कित्याक हो वुमन्स डे म्हणून सेलिब्रेट करता. इन 1909 न्यूयॉर्क सिटीन, 109 इयर्स अगो न्यूयॉर्क सिटीन 15,000 बायलां एकठांय जालीं टू ब्रिंग इश्यूज ऑफ स्पेशली पे डिस्पॅरिटी, म्हणल्यार सॅलरी, वे मॅन वॉज गेटिंग डिफरंट पे स्केल एन्ड विमन वर गेटिंग डिफरंट पे स्केल. ताका लागून झुजूंक अ पॉलिटिकल पार्टी केम वीथ 15,000 विमन इन न्यूयॉर्क सिटी इन US. सेकेंडली, स्पेशली टू गेट देयर वोटिंग रायट्स, बायलांक तेन्ना वोटिंग रायट्स नासले, टू ब्रिंग दीस वॉज अनादर इश्यू इन 1909 इयर्स अगो. मागीर 1975 युनायटेड नेशनान हे थाराव घेतलो की हे इंटरनॅशनल वुमन्स डे दवरचो म्हणून, कित्याक एवरी इयर एवरी नेशन स्टार्टेड हॅविंग इट. सो इन 1975 द युनायटेड नेशन टूक दॅट डिसिजन टू हॅव 8th मार्च. बाय सुलक्षणा सामंतान सांगला ते भाशेन, एवरी डे इज अ वुमन्स डे बट टुडे इज अ स्पेशल डे. एज वी सेलिब्रेट द वुमन्स डे, वी स्पेशली सेलिब्रेट वॉट वी एज अ वुमन अचीव, वॉट आर अ अचीवमेंट इन पॉलिटिकल, सोशल, कल्चरल लाईफ. Politically, what we as women achieve, we celebrate that. Culturally, what we are best at, we celebrate that. Socially, what we are best at, we celebrate that. And women, bail manis manta ti devache ek dene sansaran, we are a gift of God. So
अ लिटरेट वाइफ विल हैव द फुल फैमिली एडुकेटेड एडुकेटेड वुमन विल हैव द फुल वुमन आई मीन फैमिली एडुकेटेड एडुकेटेड मैन और लिटरेट मैन इज ओनली टू हिमसेल्फ या वी वॉन्ट डिसअग्री ऑन दैट. आईच्या दिसा भोव करून जेन्ना हांगा खूब महिला आमची भरलेली हा सगळ्या गोंयच्या बुथांतली बीजेपी बुथांतली एकूच सांगूंक सोदता नो योर वेल्यू प्लीज माय डियर फ्रेंड्स नो योर वेल्यू एंड डोंट सेटल फॉर एनीथींग लेस देन वॉट यू थिंक यू आर केपेबल ऑफ डोंट सेटल फॉर एनीथींग लेस यू आर वर्थ इट पूट योर 100% एंड रिमेंबर वेन यू गीव इट ऑल तूं तुजें सगळें जेन्ना ध्यान मन त्या गोलाक दिता देन यू आर श्युअरली गोइंग टू अचीव इट. आय एम अ एग्जाम्पल श्युअरली कॉन्स्टिट्युएंसीन बायल मनीस म्हणटा ती केन्नाच जिखोंक नासली. हियर एम आय एज अ MLA ऑफ युअर ऑफ श्युअरली कॉन्स्टिट्युएंसी विथ द ब्लेसिंग ऑफ गॉड एंड ब्लेसिंग ऑफ ऑल माय सपोर्टर्स एंड कार्यकर्ताज. आय हॅड डिसायडेड अ इयर बिफोर जनरल इलेक्शन्स दॅट आय वूड बी कॉन्टेस्टिंग देर एंड विथ द हेल्प ऑफ माय हजबंड एंड ऑल माय कॉन्स्टिट्युएंट्स देर माय वोटर्स हियर एम आय एंड एनीथींग वॉट एवर यू डिझायर वॉट एवर तुका दिसता आपूण हें काम करूंक जाय रिमेंबर वॉट रिसोर्सीस इज एट युअर हँड एंड with the limited resources you give it all and heaven will be at your doorstep. A woman she has a role of a mother ek aai ek aavai mhanun a woman a role she plays a role of a wife a woman she plays a role of a sister a friend it goes on and on. आमी बायलां मल्टी टास्किंगान खूब बरी हा वी आर देवीक खूब हात आसता म्हणटा पळय ते वी डू एवरीथींग एंड वी गीव इट ऑल फ्रॉम आर हार्ट स्पेशली वेन इट कम्स टू आर फॅमिलीज. सो हॅट्स ऑफ टू ऑल ऑफ यू ऑल हांवें पळयलां बश्यो भरून भरून येयल्यात ऑल फॉर द लव ऑफ दीस बीजेपी पक्ष पार्टी आनी तूं म्हाका दिसता तुमी पार्टी म्हणून समजना आपली फॅमिली म्हणून समजता तेका लागून उबी वासून रावून ते बशीन येयल्यात तुमी नो सगळी सर बशीन उबी रावून येयला ऑल बिकॉज फॉर द लव ऑफ दीस फॅमिली एंड टुडे वी टेक अ ओथ टू ग्रो दीस फॅमिली बीजेपी फॅमिली फार एंड वायड टू एवरी कॉर्नर्स ऑफ गोवा. आणि आयच्या दिसा बो करून वेन आय एंड दीस स्मॉल टॉक ऑफ माइन माय डियर लेडीज डोंट एक्सपेक्ट एनीथींग फ्रॉम एनीबडी द मोर यू एक्सपेक्ट द मोर डिप्रेस्ड यू गेट इफ यू डोंट गेट इट इन रिटर्न गीव वॉट एवर यू कॅन डू तुझे कडे कितें जाता ते कर पूण माझो गोव हे करूंक जाय आनी तो त्या दिसा करिना जाल्यार आमकां वी फील बॅड. म्हाजो चेडो हे करूंक जाय पूण त्या दिसा म्हणटू म्हाजो चेडो म्हणटू म्हाजो बड्डे दिसरलो देन वी फील बॅड. सो डोंट एक्सपेक्ट गीव एवरीथींग फ्रॉम युअर हार्ट एन्ड यू विल बी अ हॅपियर पर्सन या. सो दॅट्स वॉट आय हॅव ट्राईंग टू लर्न एन्ड द मोर यू एक्सपेक्ट एन्ड इफ यू डोंट गेट the more depressed you get. So don't expect anything. You give to your family, to your society, to your village, whatever you can give. Ani aicha disa ami hanga BJP che karyakarta mhanun hanga jenna hazir hat. Most of you all are sarpanchas, booth adhyaksh and kohle kohle stanar ami asat. Remember बिसायड्स द पार्टी आमकां हें स्थान दिल्लें आहा देवान
इट्स ऑल गॉड्स प्लान वाय वी शुड आई शुड बी द एमएलए हियर वाय सीएम शुड बी द सीएम ऑफ द स्टेट वाय सदानंद शेठ तनावडे शुड बी द प्रेसिडेंट ऑफ बीजेपी इट्स ऑल गॉड्स प्लानिंग रिमेंबर वी आर हियर टू सॉल्व दैट गॉड्स आई मीन टू फुलफील गॉड्स बिगर प्लेन आनी जेन्ना आमकां ह्यो स्पेशली स्कीम सरकार दिता आहात त्यो आमचे लाडली लक्ष्मी स्कीम गृह आधार स्कीम आनी कोहले कोहले भाशेन आमी आमच्या लोकां खातीर पावंक जाता गीव इट ऑल वॉट एवर स्कीम्स आर ऑफ द गवर्मेंट सी दॅट यू रीच आउट टू द पुअरस्ट ऑफ पुअर ओनली देन युअर कॉन्शियस वील बी हॅप्पी विथ यू एन्ड यू वील बी हॅप्पी विथ युअर सेल्फ सो आय थँक बाय आरती फॉर गिविंग मी एन अपॉर्च्युनिटी टू से अ फ्यू वर्ड्स हॅव अ ब्युटिफुल डे एन्ड ब्युटिफुल इयर अहेड गॉड ब्लेस यू ऑल कीप स्मायलिंग थँक यू हॅव हॅप्पी हॅप्पी वुमन्स डे टू ऑल ऑफ यू ऑल थँक यू मॅडम दिलायला वी टू आर प्राऊड ऑफ यू बींग अ स्ट्रॉंग वुमन फॉर बींग अ स्ट्रॉंग वुमन अँड वी कार्यकर्ताज ऑल्सो वर्क होल हार्टेडली विदाउट एनी एक्सपेक्टेशन विथ ओनली वन एम एकूच ध्येय घेऊन आम्ही कार्य करतात आमचे पक्षाची प्रगती जावपाक टू सी द पार्टी प्रोग्रेस ऑफ आर पार्टी सगळ्या कार्यकर्त्याकडे मागता की तुम्ही मातशे खुर्च्यो लागी हाडून बसची फाटल्यान आनी खुर्ची हाडिल्ली आसा सगळ्यांक बसपाक सो तांकां एडजस्ट करून बसपाक मेळटले तुम्ही मातशे खुर्च्यो लागी हाडात मातशे त्रास जातले तुमकां पूण मातशे खुर्च्यो लागी हाडात आज आमच्या भयण्या मदीं कितलो आनंद आसा कितले गर्व तांकां आसा ह्या दिसा ती इतले व्हडा संख्यान सगळीं जाणां हांगा आयल्या हें पळोवन खरेंच बरें दिसता आमकां तुमकां मातसो त्रास जाला पूण मातशें सहन करून घेयात थँक्यू सो मच धन्यवाद तुम्ही आता मातशी शांत बसा फुडलो कार्यक्रम सुरू करूया आम्ही मातशी शांतता राखा आता आम्ही फुडले कार्यक्रम महत्वाचा कार्यक्रम आम्ही सुरू करतले आम्ही आज सशक्तीकरणाचे उलयतात आम्ही सगळ्याच क्षेत्रात सशक्त जातात पण राजकारणात आमकां अजून चढ सशक्त जावपाक जाय आणि हेज्या खातीर आमच्या समोर एकूच आदर्श आसा तो सुषमा स्वराजजींचो स्वर्गेस्त सुषमा स्वराजजी ही एक अशी नेता जाऊन गेल्या जी भाजपाची धडधडी तोफ म्हणून विरोधी पक्ष नेत्या आशिल्ली 7 वेळा सांसद 3 वेळा आमदार ती दिल्लीची पहिली महिला मुख्यमंत्री आशिल्ली तिका एक असामान्य महिला सांसद म्हणून पुरस्कार मेळा एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्री असे महत्वाचे पद त्याने सांभाळा तिचे वक्तृत्व तिचे नेतृत्व आणि तिचे कर्तृत्व हाचो आदर्श आम्ही घेऊपाक जाय स्वर्गेस्त सुषमा स्वराजजींचे अवॉर्ड हे असे डिझर्विंग कॅन्डिडेटाक आम्ही दिल्या ज्याने कितीतरी कार्य करून ते जगभर किंवा समाजा खातीर तरी त्याचा फायदो झाला आता फुडली सुत्रां सांबाळपाक हांव मागतां ॲडवोकेट सुलेखा शेटे कडे ताणें सत्र हातांत घेवचें
नमस्कार सगळ्यांक येवकार आणि महिला दिनाची हुनहुनीत परबी. माचेर बशिल्ले आमचे सगळे मानेस्त गोया राज्याचे मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत जी, भारतीय जनता पार्टी गोवा प्रदेश प्रेसिडेंट आदरणीय श्री सदानंद शेठ तानोडे जी, आमची एमएलएची सालेगावचे एमएलए आदरणीय दिलायला लोबोजी, महिला मोर्चा प्रभारी सुलक्षणा सावंत जी, महिला मोर्चा प्रेसिडेंट आरती बांदोडकर जी, चेयरमैन गोवा जिल्हा पंचायत सुवर्णा तेंडुलकर जी, वाइस चेयरमैन नॉर्थ गोवा जिल्हा पंचायत श्रीमती दीक्षा खांडोलकर जी, बीजेपी नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट गीता कदम जी, बीजेपी साउथ गोवा डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट परिमल सामंत जी, आमची महिला मोर्चा जनरल सेक्रेटरी जी आता चेयरपर्सन वुमन्स कमीशन ची जाला मिसेस रंजिता पै जी, हंगा आशिल्ले आमचे सगळे इनवायटीस अवॉर्डीस आणि तुम्ही सगळी माझी महिला भगिनी न्हू सगळ्यांक येवकार आणि नमस्कार. खरे तर प्रत्येक स्त्रीचो बायलेचो सन्मान जावपाक जाय, कित्याक तर प्रत्येक बायल ही कर्तृत्वान महिलाच असता. स्वतःची नोकरी, कितें वेवसाय, घर, रांदची कूड, भुरग्यांचे संस्कार, माय मावाची सेवा, आयल्या गेल्ल्यांचो आदर सत्कार ती आपल्या तरेन सदत करत असता, सदैव तत्पर असता. आणि याच खिणाक आम्ही प्रत्येक बायलेचो सन्मान करता आणि तिच्या कार्याक नटमस्तक जाता. पण प्रत्येक बायलेचो सन्मान करपाक शक्य ना हे आमकां खबर असा. आमच्या अशे पुराणांत म्हळां की न स्त्री रत्न समम रत्नम, स्त्री भशेन रत्न खंयचेच ना. म्हणून तातूंतल्या तातूंत थोडी निवडक आमी बायलां आज अवॉर्डीस म्हणून आपयल्या आणि ती वेगवेगळ्या क्षेत्रांतल्यान आमी तांकां आपयलात, जशें की खेळ, साहित्य, वैद्यकीय शिक्षण, वेवसाय इत्यादी. आणि आज आमी तांचो सत्कार करतली. ऑन द ओकेजन ऑफ इंटरनॅशनल वुमन्स डे, भारतीय जनता पार्टी गोवा प्रदेश इज ऑनर्ड टू फेलिसिटेट एमिनंट वुमन फॉर देअर कॉन्ट्रिब्युशन टुवर्ड्स सोसायटी विथ प्रेस्टिजियस अवॉर्ड सुषमा स्वराज अवॉर्ड. सुषमा स्वराज शी डझंट नीड एनी इंट्रोडक्शन, हॅज वी ऑल नो शी वॉज द एमिनंट सुप्रीम कोर्ट लॉयर. She was also the union minister during the time of Modi's government 2014 to 2019. A great orator, human being, and a great inspiration to all the women like you and me. We pay our humble tribute to Sushma Swaraj ji and move on to our ceremony of felicitation. How amche mananiya गोवाचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत जी रिक्वेस्ट करता, विनंती करता की ताणें आजच्या अवॉर्डिसांक अवॉर्ड दिवन तांचे अभिनंदन करचे. आमची पहिली अवॉर्डी आसा अक्षया पावसकर. शी इज अ डॉक्टर बाय प्रोफेशन बट पोएट एट हार्ट. तिका वेगवेगळ्या स्तराचेर खुबशे अवॉर्ड्स मेळिल्ले आसा आनी तांच्यो खुबश्यो कविता ह्यो पब्लीश जाल्ल्यो आसा. फक्त इंडिया न्ही, इंडिया भायरूय युएसएन तांकां हे बक्षीस आनी अवॉर्ड मेळिल्ले आसा. ताणें बरयल्लो द फस्ट बूक म्हळ्यार हर फस्ट सोलो पोएट्री चॅप बूक द फॉलिंग इन एन्ड द फॉलिंग आवट वॉज पब्लिश्ड इन युएसए इन जानेवारी 2021. आय रिक्वेस्ट अक्षया पावसकर ताणें माचेर येवन अक्षया.
थैंक यू. आमची दुसरी अवॉर्डी आसा तरंग. ही एक श्वेताचारी आणि शी इज द फाउंडर ऑफ दिस तरंग फाउंडेशन ग्रुप वेर इन तांचो मेन उद्देश आसा की जी वेगवेगळ्या वाठारांत आपले काम करत असतात तांचो बिझनेस आसा तो एकठांय हाडून ताचे एग्जिबिशन दवरपाचे आणि बायलांक आपल्या तरेन प्रमोट करपाचे असो तांचो वेवसाय. खूप 2000 बायलांची ताणें एकठांय हाडून हो एक एग्जिबिशन तर्फे खूप कडे केल्ले आसा. आणि आमचे चीफ मिनिस्टरचे जे ध्येय आसा की स्वयंपूर्ण गोय ह्या आधाराचेर हे काम करत असता. सो हांव तांकां रिक्वेस्ट करता श्वेताचारी ताणें माचेर येवचे. ओके कॉंग्रेच्युलेशन श्वेताबाय. स्त्री गर्जना ढोल पथक हे एक वेगळेच पथक आसा जाची स्थापना 2018 जाल्ली. सगळ्या तुमकां जेन्ना शिगम्याचो म्युझीक आयकूंक येता तेन्ना ढोल आनी ताशा आसता तातूंत चडशे वर्चस्व पुरुषाचे आसता पण हे एक आमचे स्त्री गर्जना ढोल पथक गोंयचे एकूच एकमेव पथक आसा जे आपल्या कलेची प्रस्तावना करतात आणि या कले खातीर ते प्रसिद्ध असा. म्हणून या स्त्री गर्जना ढोल पथक आजची स्थापना केल्या ती डॉक्टर गौरी शिरोडकर हाणे. हांव त्या तर्फे तांकां विनंती करता की ताणें माचेर येऊन घेऊ आपले पथक घेऊचे. ताळ्याच्या कडकडांनी सगळ्यांनी त्यांचे अभिनंदन करचे. दे डिझर्व इट अ लॉट. आमची दुसरी अवॉर्डी असा डॉक्टर नीना पानंदीकर. ती शिक्षण क्षेत्रात तिने आपले खूप नाव मिळले असा. शी इज द प्रिन्सिपल ऑफ डॉन बॉस्को कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग गोवा अँड एंटायटल टू बी फर्स्ट लेडी प्रिन्सिपल ऑफ टेक्निकल इन्स्टिट्यूट इन स्टेट ऑफ गोवा. वेगवेगळ्या स्तराचेर तिका बक्षिसां मेळिल्लीं आसा आणि वेगळ्या वेगळ्या युनिवर्सिटी तर्फे तांचो सत्कारूय जाल्लो आसा. तांचे स्वागत करता. अभिनंदन. डॉक्टर पूनम एम संभाजी ही एक पिडियाट्रिशियन असा आणि तिने आपल्या एज अ डॉक्टर खूपशा तरेन वेगवेगळे अवॉर्ड्स मिळिले असा आणि शी इज द एक्स ऑनररी सेक्रेटरी ऑफ इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक गोवा स्टेट चॅप्टर 2014-16. चेअरपर्सन मिशन पिंक हेल्थ अँड वुमन डॉक्टर्स विंग बार्देस गोवा. अभिनंदन डॉक्टर पूनम. श्रीमती रत्नमाला परब. स्टार पापड हे तुम्ही सगळ्यांनी ऐकले असा. त्यांचं घमंग या पापडाचं सगळ्यांक त्याची चव असा आणि असेच बिझनेस कॅटेगरीन त्यांचे नाव आम्ही नोंदले आणि त्यांना वेगवेगळ्या स्तराचे आपल्या बिझनेस हॅज अ स्टार पापड आशिल्ल्या कारणान त्यांचे खूपशे नाव असा. जेन्ना ताणें हो धंदो स्टार्ट केल्लो तेन्ना 1 ते 2 किलोचे पापड जाताले पण आज 50 किलोचे पापड दिसाक तांच्या हातूंतल्यान तयार जातात. ताच्या खातीर एज अ बिझनेस वुमन शी हॅज कम लाँग अवे इन हर फील्ड. हां रत्नमाला परब. आ ओके. नेक्स्ट इज श्रीमती सावनी शेट्टी मलिक.
पहिले ते 50 दिले तिने ती चहाचे 200 किलो 200 सॉरी ते खाय 50 नी आता 200 किलो पापड असा करेक्ट करता हो का श्रीमती सावनी शेट्टी मलिक हे एक आर्कियोलॉजिस्ट असा आणि हिस्टोरियन ताच्या व्हिडिओतल्यान आमकां खुबशे गोव्याबद्दल शिकूंक मेळटा कावी कला ही जी प्रसिद्ध जाता तातूंतले गोवा आणि कर्नाटकान शी इज नोन फॉर दॅट आणि ताच्या खातीर आज आम्ही ताचे अभिनंदन आणि सत्कार करतो शकुंतला बर्णेजी नेक्स्ट हे ऑडी आमचे नेक्स्ट अवॉर्डी असा मिसेस शकुंतला बर्णे ही एक नामेची शास्त्रीय संगीत गायक गायिका असा वोकलिस्ट रायटर अँड सिनियर अनाउन्सर ऑफ आकाशवाणी पणजी इन 2019 शी वॉज फेलिसिटेड बाय AIITUC फॉर गोईंग टू द हार्ट ऑफ पीपल थ्रू रेडिओज अनाउन्सर्स जॉब कॉंग्रॅच्युलेशन्स मॅडम श्रीमती हेबश्री हनुमंत गडेकर मच्छा माचेर योचे श्रीमती हेमश्री हनुमंत गडेकर ही एक कॉपरेटिव सेक्टरान वेल नोन सोशल वर्कर असा आणि तिनी सेल्फ हेल्प ग्रुप हाची पहिली फाउंडर शी इज द फाउंडर ऑफ दिस ग्रुप ताचे खातीर तांचे आम्ही आज अभिनंदन करता श्रीमती सरस्वती वेलिंगला श्रीमती सरस्वती वेली ही एक लोकल आर्टिशन असा फ्रॉम काणकोणा आणि तांच्या केन आणि बांबूचे बास्केट्स आणि डिफरंट टाईप्स प्रॉडक्ट्स हे गोवान खूप फेमस असा सो हांव तांचे स्वागत करता मिसेस धनुष्का डगामा बरोबर अभिनंदन तुमचे Darushka Dagama, she is the first Indian female international technical official of the Boxing Federation of India, chairperson of Media and PR Elite World Women's Boxing Championship, joint secretary Boxing Federation of India since 1921. She is the recipient of various awards. श्रीमती सपना सामंत श्रीमती सपना सामंत शी इज फ्रॉम सत्तरी फर्स्ट लेडी प्रेस रिपोर्टर एट प्रेझेंट शी इज वर्किंग हेज डेली गोमंतक वाळपय करस्पॉन्डंट फाउंडर ऑफ सह्याद्री डिजिटल मीडिया रिद्धी सिद्धी म्हापशेकर रिद्धी सिद्धी म्हापशेकर इज अ हाय एंड डिझायनर ब्रँड स्टार्टेड बाय ट्विन सिस्टर्स रिद्धी अँड सिद्धी इन 2009 दॅट मेक्स कस्टमाइज मेन्स अँड वुमन्स वेअर म्हापशेकर वन द जनरल नेक्स्ट कॅटेगरी अमंग्स 3,000 एंट्रीज ॲट द लॅक्मी फॅशन वीक विंटर फेस्टिव 2010
गुंजन नार्वेकर, गुंजन नार्वेकर नेक्स्ट, गुंजन नार्वेकर इज अ 12 इयर्स ओल्ड गर्ल हु हैज ब्रोकन द करंट नेशनल रिकॉर्ड एंड बिकम इंडियाज यंगेस्ट गर्ल टू हैव अचीव्ड द फीट ऑफ कंप्लीटिंग द पीक विंटर माउंटेन एवरेस्ट बेस कैंप ट्रैक इन 8 days. ट्रैक इज डन ओवर द फ्रोजन जंस्कार रिवर इन लद्दाख इन टेम्परेचर रेंजिंग बिटवीन 20 degrees to 30 degrees. ग्रेट इंस्पिरेशन टू टुडेज चिल्ड्रन. Thank you. Yes. अभिनंदन सगळ्या अवॉर्डीचा. आज सगळे अवॉर्डीज आशिले ते आप आपल्या फील्डान एक्सपर्टाइज असा. हांव तांकां रिक्वेस्ट करता की ताणे आजची वयर सरतात त्या बायलांक मदत करची, तांकां गायड करचे. अशा तरेन आमच्या गोवा गव्हर्नमेंटाचे सुद्धा खूप स्किमी असा बायला खातीर, आणि ताच्या खातीर एक ऑनलाईन गोवा ऑनलाईन पोर्टल असा, दॅट इज www.goaonline.government.in. हाचेर वचत जाल्यार तुमकां गव्हर्नमेंटचे खुबशे स्किम्स पळोवपाक मेळटा. अच्छा, पहिली दोन बायलातल्या काळजातली दोन उतरां उलोवन वता. प्रत्येक बायलातल्या मनातली दोन उतरां तुमच्या मुखार दवरता. माझे अस्तित्व मीच घडवणार, माझे अस्तित्व मीच घडवणार, तुम्ही फक्त साथ द्या. त्या क्षितिजापर्यंत भिडण्याचे बळ आहे माझ्या पंखात, त्या क्षितिजापर्यंत भिडण्याचे बळ आहे माझ्या पंखात, तुम्ही फक्त संधी द्या, तुम्ही फक्त संधी द्या. इतले सोलून आजचे फंक्शन अवॉर्ड हांव म्हज्या तर्फे म्हजो रोल सोपयता. आणि ओवर टू सोनाली नागवेकर. थँक्यू. आमच्या बायलांनी उंच झेप घेऊन आपले कर्तव्य जगभर पसरायले, हाचो आमको खूप मोठो अभिमान. अभिनंदन सगळ्या सत्कार मूर्ती आणि धन्यवाद ॲडवोकेट सुलेखा, आमका सुंदर अशा सत्कार समारंभान बरे भाषेन घडून हाडिल्या. थँक्यू. आता सत्कार मूर्ती मदी जर कोणी आमका दोन शब्द सांगू इच्छित. अच्छा, श्रीमती सावनी शेट्टीकडे मागता की ताणे आपले अनुभव सांगचे.
जागतिक महिला दिनाच्यो सगळ्यांक शुभेच्छा. आज हंगा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा हांच्या तर्फे हो सुषमा स्वराज जी हांच्या नावान अवॉर्ड आमकां सगळ्यांक मेळटा. म्हणजे हाच्या पेक्षा सगळ्यांत व्हडलो भोवमान ना, कित्याक हो अवॉर्ड जांच्या नांवान आसा. शी इज बीन एन इन्स्पिरेशन फॉर ऑल ऑफ अस. म्हणजे जेन्ना आमी सुषमा स्वराज म्हणून जर तुमी गुगलार एक फोटो मारलो जाल्यार सगळ्यांत पयली एक फोटो येता, तो म्हणजे एक खंयचे तरी एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स आसा आनी सगळे देशांतले थंय दादले पॉलिटिशियन्स आसात, सगळे सूट बूट घालून. म्हणजे सगळ्यांची एक हायट आसा ऑलमोस्ट 6 फीट आनी तांच्या मदीं सुषमा स्वराज जी आसा आनी शी इज व्हेरी कॉन्फिडंट. आपूण ती त्या स्पिचेन जे उलयला शी इज व्हेरी कॉन्फिडंट. आमी ती तिका सगळीं जाणां एक बरी ऑरेटर, एक बरी रिसर्चर म्हणून आमी वळखता. आनी तो फोटो जेन्ना जेन्ना सुषमा स्वराजीचें नांव घेता तेन्ना म्हाका तोच फोटो सदांच याद जाता. आनी ती थंय सगळे सूट आनी प्रॉपर इंटरनॅशनल कॉस्ट्युम्सान आसात आनी सुषमाजीच थंय एक साडी न्हेसून उबी आसा आनी सामकी कॉन्फिडंट आसा. सो तो फोटो म्हणजे शी इज रिप्रेझेंटेशन ऑफ ऑल इंडियन वुमेन. सगळे भारतातली बायलां जी आसा जी आपआपल्या म्हणजे ती खंयच्यान येतात, खंयच्या कम्युनिटींतल्यान येतात, कशी दिसतात आनी कितें न्हेसतात हाच्या पेक्षा ती कितें काम करतात हाच्या वयल्यान तांची वळख तयार जाता जगाभरान. सो सुषमाजी ह्या खातीर आमच्या सगळ्यां खातीर एक इन्स्पिरेशन आसा आनी तांच्या नांवान आशिल्लो हो अवॉर्ड आमकां सगळ्यांक, जे आमी इल्लेशे फूल ना फुलाची पाकळी म्हणून ह्या भारत देशाच्या हातून जितले कितें काम करतात ह्या आमच्या कामा खातीर हो अवॉर्ड मेळटा ही सगळ्यांत मोठी गजाल. चड वेळ घेना, सगळ्यांच्या वतीन सगळे जे अवॉर्ड जांकां मेळ्ळा तांच्या वतीन हांव भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा हांचे देव बरें करूं म्हणटा. तुमी ज्या ज्या सगळ्या विविध क्षेत्रांत, म्हणजे हांव आर्कियोलॉजीन काम करता, कोणी माउंटेनियरींग करता, फॅशन डॉक्टर, फोक आर्टिस्ट, हांच्या सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या तुमी सगळे सोदून तांचे रिसर्च करून आमकां हांगा आपयले आनी हो भोवमान दिलो हाच्या खातीर खरंच देव बरें करूं. आणि एकच म्हणल्यार आम्ही ह्या ज्या ज्या क्षेत्रांनी काम करतात, काय क्षेत्रं अशी असतात ज्यातून वेगवेगळ्या एक विविध म्हणजे नॉट सो कॉमन अशी क्षेत्रं असा. आणि भारताच्या ज्या ह्या नवभारत निर्माण युगान, म्हणजे जेन्ना आम्ही एक गोल्डन एज पळयता इंटरनॅशनल लेवलार भारताची, त्या वेळार ह्या बायलांक आमकां अंडर द लिडरशीप ऑफ आवर ऑनरेबल प्रायम मिनिस्टर एक इक्वल ऑपॉर्च्युनिटी आमी खंयच्या जेंडर आसा, चलो आसा काय चली आसा, हें न पळयता मेळटा हाच्या पेक्षा व्हडलें आमचें सौभाग्य ना. आनी ह्या सगळ्यो ज्यो ऑपॉर्च्युनिटीज आमकां मेळटा, ज्यो आमच्या खातीर स्किम्स आसात आनी ज्यो म्हणजे फार्मींग पासून एविएशन टू डिफेन्स मेरेन आमकां ज्यो ऑपॉर्च्युनिटी मेळटा ते करून आमी ह्या देशा खातीर आनी खूब काम करचें अशें हांव मागतां आनी सोंपयतां. थँक्यू. धन्यवाद सावनी जी. कितले सुंदर आनी गोड शब्दांत तुवें भाजपा पार्टीचे आनी सुषमा स्वराजींचे कर्तृत्वाचे ह्या कार्यक्रमा द्वारा कृतज्ञता व्यक्त केली. थँक्यू. हांव आतां मागतां श्रीमती सिद्धी म्हापशेकर, मिसेस सिद्धी म्हापशेकर, मिस सिद्धी म्हापशेकर हांकां की तेणी आपली कृतज्ञता व्यक्त करची. Thank you, first of all, respected CM and all the respected members on the dais. A big, big happy Women's Day, everyone. I, first of all, on behalf of me and my sister, want to thank Bharatiya Janata Party, the women's cell here, for recognizing so much talent. I don't want to make this too long, so I'm going to keep it simple. We as women are CEOs of our homes, right? Right? So you can be CEO of any company in the world, right? So I just wish all of y'all lots of luck. I think, as Mrs. Lobo said, that when we think we can do something, I truly believe you become what you think. That something has worked for me, and that is something which will work for every woman. So good luck and lots of love. Thank you. Thank you, Ms. Siddhi, for those kind words. हाच्या नंतर आमकां मार्गदर्शन करपाक येतात सदानंद भाई तनावडे, प्रदेशाध्यक्ष म्हणून. हांव मागतां डॉक्टर नीना पानंदीकरा कडेन, ताणे आपली दोन उतरां सांगची. हॉनरेबल CM डॉक्टर प्रमोद सावंत,
बीजेपी स्टेट प्रेसिडेंट तनावडे जी, एमएलए शिवोली, एमएलए ऑनरेबल एमएलए मिसेस लोबो, मैम सुलोचना, मैम रंजीता, आरती, अनीता एंड ऑल द कमिटी मेंबर्स प्रेजेंट हियर ऑन द डेज, आई वुड लाइक टू सिंसियरली थैंक एंड आई एम इंडीड अ वेरी हॉनर्ड टू रिसीव दिस प्रेस्टिजियस सुषमा स्वराज अवार्ड टुडे एंड ऑन दिस वेरी स्पेशल डे एज वी सेलिब्रेट इंटरनेशनल वुमेन्स डे. I take this opportunity to congratulate all my fellow ladies who have been honored and received this honor today. I would like to give the credit of the success story behind me to my family members, my friends, and very important, I would like to give the credit to my students of this state of Goa whom I have taught, and today whatever I am is because of them. And this award really goes to them, and also to all beautiful people in my life who have been with me in success whatever I've achieved today. I'm very proud to say that today one of the award is my student Siddhi Mapshekar, and I was very happy to see her receive this award today. Well, before I end, I would like to say to all the ladies, be confident, be strong, and be you. Hanga jamilya sagle bailang maka itli khushi jata pon sagli kamana shin distat pude. So I really feel very happy that the woman empowerment is seen in front of me today. Ani aav shikshan kshetratle ashilya karanan maka sangin dista tumka je je pai shikpachi umed asa ti tumchi umed bhagayat. Age is not a bar. एज पळे नकात, किदे किदे शिकपाचे जी इच्छा असा ते शिकात तुम्ही. लर्निंग इज अ कंटिन्युअस प्रोसेस एंड आई विश ईच वन ऑफ यू हॅपी लर्निंग. थँक यू एंड वन्स अगेन आई थँक महिला बीजेपी मोर्चा फॉर ऑर्गनायझिंग दिस इव्हेंट अँड मेकिंग अस फील सो स्पेशल स्पेशल टुडे. थँक यू. देव बरे करू सगळ्यांक. थँक यू डॉक्टर नीना, थँक यू फॉर दोज काइंड वर्ड्स. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चान आज जो कार्यक्रम घडून हाडला ताजे खातीर एक घोषणा जावपाकूच जाय. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाचा धन्यवाद. आता आमचे आमका मार्गदर्शन करपाक येतात सदानंद भाई तानावडे जी. प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी घेऊन आपल्या कार्यकाळात गोयात भाजपाक वेगळीच घटाय दिली. पक्षाचे कार्यकर्ते हीच पक्षाची ताकद आशिल्ल्यान तांकां सदांच सन्मान दिलो. कार्यकर्ता आनी सरकार हांचे मदीं संबंध प्रस्थापीत केले. पंचायत, पालिका, जिल्हा पंचायत आनी विधानसभा अशा सगळ्या निवडणुकींत भाजपाचे झेंडे फडकायले. तशेंच भाजपा आमदारांचे संख्याबळ वाडयलो. गोंयांत भाजप घटमूट करप हेंच ध्येय दवरलें. त्याच खातीर परत प्रदेशाध्यक्ष म्हणून तांची निवड केली. भयणीनो, टाळ्यांच्या गजरांत तांचे अभिनंदन करून तांकां शुभेच्छा दिवया. आता तुमच्या मुखार उद्बोधन करपाक येता सदानंद भाई. भारतीय जनता पार्टी गोंय प्रदेशच्या महिला मोर्चान ऑर्गनायज केल्ल्या आजच्या जागतिक महिला दिन या निमित्तान सुषमा स्वराज अवॉर्ड सेरेमनी या कार्यक्रमाक व्यासपीठाचेर उपस्थित आमचे गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, आमची शिवोलीचे आमदार डिलेला लोबो, महिला मोर्चाची गोंयची अध्यक्षा स्वार्थी बांदोडकर, महिला मोर्चाची प्रभारी सौ सुलक्षणा सावंत, जिल्हा पंचायतीची दक्षिण गोयची अध्यक्षा सौ सुवर्णा तेंडुलकर, उत्तर गोयची अध्यक्षा गीता कदम, आमची जिल्हा पंचायतीची उत्तर गोयची उपाध्यक्षा अधीक्षा कानोळकर, परिमल सामंत, उपस्थित पत्रकार ज्यांचो सुषमा स्वराज अवॉर्डाच्या निमित्तान सन्मान केलो त्यो सगळ्यो महिला भगिनी,
उपस्थित गोयच्या सगळ्या मतदारसंघातल्या आयल्यो महिला भगिनी आणि काय बंधुनो, तुमका सगळ्यांक थोडीशे बसूंक मेळुना आणि ताका लागून बऱ्याच जणांक उभे राहून कार्यक्रम पळोवचो पडटा आणि ताका लागून दिलगिरी व्यक्त करता आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यालय स्वतःचे असे बेगीन जातले अशी ग्वाही तुमका दिता, जेणेकरून असे परत त्रास जावचे ना। कार्यक्रम सोंपपाक पावलो, शेवटचे भाषण मुख्यमंत्री उलयतले, पण आमचे सुधीर पार्शेकर फाटल्यान अजूनही खुर्च्यांची व्यवस्था करता, म्हणून एक वेळ त्यांना सगळ्यांनी ताळ्यो मारून त्याचे अभिनंदन करचे। आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांच्यांनी आज एक नवीन गोष्ट या गोंया भितर केली आणि पहिल्या वेळाचेर म्हणजे गोंयची पीडब्ल्यूडीची चीफ इंजिनियर ही अजूनपर्यंत महिला केन्नाच जाऊना, पण एंजेलिका डी सिल्वा एका आज त्यांच्यानी चीफ इंजिनियर म्हणून पीडब्ल्यूडी डिक्लेअर केली, सगळ्यांनी त्यांचे ताळ्यो मारून अभिनंदन करचे। आज आम्ही वुमन्स डे महिला दिनाच्या निमित्तान एक वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम हांगा आयोजित केलो आणि ज्या तरेन 16 वेगवेगळ्यो फिल्डातल्यो भगिनींचो हांगा सन्मान केलो गेलो, एक धाकटें भुरगें आणि बाकीच्यो वेगवेगळ्यो प्रत्येक फिल्डातल्यो, म्हणजे क्रायटेरिया अशा पद्धतीची सिलेक्शन केले की कोणूच सांगपाक शकना की म्हजेर अन्याय झाला। प्रत्येक क्षेत्र वेगळे, या क्षेत्रातले गोंयभरल्यो वेगवेगळ्यो भगिनींचो हांगा सन्मान केलो गेलो आणि ज्या तरेन प्रत्येक जण आपले विचार मांडले, म्हाका दिसता सगळ्यांक जर विचार मांडपाक सांगिल्ले जाल्यार 16 जणां बऱ्या तरेन विचार मांडपाक शकतली। आणि सगळ्यांत चड टाळ्यो जर पडले कोणाक आसत जाल्यार आमच्या काणकोणची एक महिला भगिनीचो हांगा सन्मान केलो आणि सगळ्यांनी मोठ्या उमेदीन तिचो स्वागत केलें, तिचोय सन्मान वाढयलो। कारण भारतीय जनता पार्टी तुम्ही पळयतात की आज 2014 नंतर भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व नरेंद्र मोदीजी केंद्राक करतात आणि ज्या तरेन महिलांक एक वेगळ्या पद्धतीचा आदर आणि सन्मान मिळपाक लागिल्लो असा। आम्ही महिला सशक्तीकरण अभियान म्हणतात, महिला एम्पॉवरमेंट म्हणतात, पण प्रत्यक्ष करून दाखवपाचे काम जे असा ते नरेंद्र मोदीजीच्या सरकारान केंद्राक केल्ले असा। आणि याचे बरे उदाहरण जर आम्ही पळयता असत जाल्यार ज्या तरेन राष्ट्रपती मुर्मूजी पहिली ह्या देशाची राष्ट्रपती मुर्मूजी ही महिला झाली असा आणि नरेंद्र मोदीजीच्या कॅबिनेटा भितर 11 महिलांक आज स्थान असा, कॅबिनेट मिनिस्टर असा, स्टेट मिनिस्टर असत। भारतीय जनता पार्टीचे ऑर्गनायझेशना भितर जर आम्ही पळयले असत जाल्यार 33% रिझर्वेशन हे अजूनही आम्ही महिलांक देतात। महिला मोर्चा भितर 100% महिला, पण भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या संघटने भितर म्हणजे भारतीय जनता पार्टीचे प्रमुख जी असा भारतीयचा हा अध्यक्ष असा म्हज्या हाच्या भितर स्टेट ऑफिस भर 33% महिला असत। वज सुलक्षणाने एक उल्लेख केलो की केन्ना तरी महिला आमच्यो सुद्धा स्टेडीच्यो अध्यक्ष जावपाक शकतात, जाल्ले असतात, हे केवळ भारतीय जनता पार्टी भितर जावपाक शकतात। मागीर भाषण करून येतकच त्यांना म्हाका सांगले भाई आपण चूक उलोवना काय, म्हण आमले काय चूक उलोवना, गोयची सुद्धा केन्ना तरी महिला ही गोयची अध्यक्ष जावपाक शकतली, ही ताकद तुमच्या भितर असा। आणि आम्ही जर त्याचे उदाहरणा पळयली असत जाल्यार तामिळनाडू हांगा जर महिला ही तामिळनाडू स्टेडीची अध्यक्ष आशिल्ली, मागीर ती गव्हर्नर झाली। नॉर्थ इस्टा भितर दोन स्टेडी भितर नॉर्थ इस्टाच्या आताय महिला भगिनी आमची ही महिला मोर्चाची अध्यक्ष न्ही तर भारतीय जनता पार्टी त्या स्टेटीचे अध्यक्ष असा। आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी भितर एखाद्यान बरें जर काम केलें असत जाल्यार तो खंयी पदार पावपाक शकता, इट इज नॉट अ परमनंट फॅमिली हे न्ही तो, म्हणजे एखादो आसा म्हणजे त्याचीच फॅमिली फुडें वतली अशेंय न्ही। आणि त्यामुळे सिन्सियरली काम, कारण बदल कोणे तरी बऱ्या तरेन सांगले की कसलीच अपेक्षा न दवरता, आमची डिलेला लोबो उलयताली, अपेक्षा न दवरता काम करपाक जाय। म्हाका जी जबाबदारी दितात त्या जबाबदारीच्या आधाराचेर हांवें काम करपाक जाय, म्हाका कितें तरी मेळटलें ह्या आधारार काम करप ना। पार्टी पळयत आसता, भारतीय जनता पार्टी आसत, आमचें सरकार आसत, आमी पळयत आसतात कोण काम करता, कोणाक कितें दिवं जाय, योग्य वेळाचेर ती गोश्ट मेळटा, पण ती गोष्ट साध्य करपाक जाय म्हणून आम्ही काम करपाक जाय जाल्यार तें केन्नाच करप ना, तातूंत आमी सॅटिस्फॅक्शन दिवपाक शकना। आमी 100% आमी त्या हातूंतल्यान म्हणजे म्हाका जो रोल आसा तो रोल 100% करपाक जाय, 50% केलो जाल्यार आमी ताका सक्सेस दिवपाक शकना। आणि त्यामुळे ते जर काम केले असत जाल्यार ऑटोमॅटिकली सगळेच जण तुका रिस्पेक्ट दिवपाक सुरू करतात आणि त्यामुळे ते काम जे असा ते काम तुम्ही सगळ्यांनी करू जाय। म्हाका खूप बरं दिसता
कारण आमची भारतीय जनता पार्टीचे खरे पिलर, कारण एखादी बिल्डिंग जर उभी जावपाक जाय जाल्यार तिचे खांबे जे आसात ते मजबूत जाय. आणि आज जर म्हाका कोणें विचारले जाल्यार तुमची खरी ताकद कोण, जाल्यार हांव सगळ्यांक सांगपाक शकता की भारतीय जनता पार्टीची खरी ताकद कोण आसा जाल्यार तुम्ही महिला आसा. आज आमी पळयतात, आमी गोंया भितर कितली तरी पळयतात की सुरवातीक 94 भारतीय जनता पार्टीचे 94 आमदार आयले. भारतीय जनता पार्टीची सुरवात विधानसभेन वचपाची 1994 झाली. 99 आमचे 10 आमदार निवडून आयले. 2002 आमचे 17 आमदार निवडून आयले. 2007 14 आमदार आयले. 2012 आमी 21 आयले. 2017 भितर परत आमी 13 गेले. 2022 भितर परत आमी 20 आयले. आणि त्यामुळे पार्टी जी वाढत वता, सकल वता, वयर जे सगळे करत असा, त्याच्या भितर आम्ही पळयतात जी आंदोलना, ज्या वेळाचेर भारतीय जनता पार्टी सत्तेत नसली अशा वेळाचेर आंदोलनाच्या माध्यमातल्यान भारतीय जनता पार्टीची ताकद उभी जर कोणी केली असत जाल्यार ती महिलांनी केली असा. हांगा हांव पळयता की कितल्यो तरी महिला भगिनी असा, ज्या महिला भगिनींच्या आधाराचेर भारतीय जनता पार्टीची ताकद वाढत गेली. 2022 भितर मुख्यमंत्री आणि हांव आम्ही दोघूच सांगताले की भारतीय जनता पार्टी 22 निवडून येतले म्हणून सगळ्या हाचेर सांगताले. निवडणुकीच्या पयलीं सांगताले, निवडणुकी नंतर सांगताले, इलेक्शनाचो रिझल्ट 2 दीस पयलीं आसा त्याच्या पयलीं आमी सांगताले. कारण आमकां पूर्ण विश्वास आशिल्लो, कारण आमी ज्या तरेन सगळ्या मतदारसंघा भितर दौरे करताले. एक दीस हांव जर उत्तरेक गेलो मुख्यमंत्री दक्षिणेक वयताले, हांव दक्षिणेक गेलो मुख्यमंत्री उत्तरेक येताले. सबंद दिसाच्या दौऱ्याच्या दरम्यान आमी ज्या वेळाचेर पूर्ण कंप्लीट दौरो जातालो आणि त्या वेळार रातचे आमचे ज्या वेळाचे डिस्कशन जातले त्या वेळार आमच्या लक्षात येताले की जी आंदोलनां वेगवेगळ्या माध्यमातल्यान लोक करत असतात, कोण नॅशनल हायवेक लागून करता, कोण टर्मिनल प्रोजेक्ट पॉवर प्रोजेक्टाक लागून कोण आंदोलन करता, कोण म्हणटा कोळसो येता म्हण, कोण म्हणटा डबल ट्रॅकिंग म्हणून. आणि ज्या वेळाचेर आमकां दिसपाक लागले कितें एकंदर काय म्हणे, पण आमी प्रत्यक्ष ज्या वेळाचेर त्या मतदारसंघा भितर गेले आमी पळयले की ज्या ज्या त्या मतदारसंघा भितर तुम्ही महिला भगिनींनी ज्या तरेन आमचे बऱ्या तरेचे आमचे स्वागत केले, आमकां फुलां वाहिली, बऱ्याच जणां भितर क्रिटिसिजम येवपाक लागलो हे केवळ फुलां उडोवपाक लागून वतात. आमी फुलां उडोवपाक लागून वचना. आमच्यांनी कदाचित उडयले आसत जाल्यार आमच्यो भगिनी आसात ते, आनी आमच्या महिला भगिनींनी आमचेर फुलां उडोवप हे आमकांय खूब व्हडलें आसा. आनी त्यामुळे त्या वेळाचेर आमी पळयताले की ही महिला भगिनी आमची कार्यकर्ती अजूनय एक्टीव आसा. आनी त्यामुळे आमच्या लक्षांत आयले 37, कारण आमकां जिकून येवपाक 33% मतां लागतालीं. ज्यो महिला भगिनी त्या त्या मतदारसंघा भितर एक्टिवली काम करताले आमकां दिसून आयले की आमकां भिवपाची गरज ना. आज मुख्यमंत्री म्हणटात आमकां भिवपाची गरज ना. खरें म्हणत जाल्यार आमी तेन्नाय म्हणटाले की आमकां भिवपाची गरज ना, म्हाका सांगताले ते, पण मागीर कोविडा भितर चड जालें भिवपाची गरज ना. पण त्या वेळाचेर आमी म्हणटाले कारण आमी तुमकां आमी पळयली. आनी खरी ताकद जी आसा ती महिला एकदां बदलनान, एकदां जर तेंच्यांनी ठामपणान सांगलें की भारतीय जनता पार्टी खंयच्या राजकीय पार्टीक इतल्यो महिला हाडपाची शक्ती आसा. हांगा आयिल्ल्यो सगळ्यो महिला ज्यो आसा ते स्वतःच्या पयशांनी हांगा आयिल्ल्यो आसा. भारतीय जनता पार्टीचे काम करणारी महिला कसली अपेक्षा न करता काम करता. आणि त्यामुळे खऱ्या अर्थान तुम्ही आमची ताकद असा. आणि म्हणून आज जर आम्ही पळयले की प्रत्येक मळाचेर महिला भगिनी प्रगती करत असा. आज आम्ही पळयतात की देशभरा भितर रिझर्वेशन नासून सुद्धा, म्हणजे आम्ही पळयतात की लोकल बॉडी इलेक्शनांक रिझर्वेशन असा, म्हणजे आम्ही पळयतात ग्रामपंचायत निवडणूक आसतले, म्युन्सिपाल्टी निवडणुका हाच्या भितर रिझर्वेशन असा, जिल्हा पंचायती असा थंय रिझर्वेशन असा. हे सगळे रिझर्वेशन जरी असले असत जाल्यार ज्या भागा भितर रिझर्वेशन ना अशा भागा भितर सुद्धा जास्त महिला. आज आम्ही पळयतात की जिल्हा पंचायती भितर आमचे उत्तरेक 19 जिल्हा पंचायतीचे सदस्य असा आउट ऑफ 25, आणि दक्षिणेक आमचे आम्ही 14-17 लढयले, आमचे 14 आयले. आज आमचे कडेन दक्षिणेक 25 17-18 असा. दोन्ही भागांनी जर पळयले असत जाल्यार मोर दॅन 50% आज महिला असा. रिझर्वेशन केवळ 33% असा, पण आमच्यो महिला भगिनी हे 50%चेर आयिल्ल्यो असा. वेगवेगळ्या म्युन्सिपाल्टी हांवें उदळ सुलक्षणांक म्हणलें की गर्दी चड जाता आसत जाल्यार सगळ्या महिलांक आमी वयर बसोवया म्हूण. म्हाका म्हणलें की भाई आमच्यो इतल्यो महिला निवडून आयिल्ल्यो आसात, कोण सरपंच आसा, कोण पंच आसा, कोण नगरसेविका आसा, कोण नगराध्यक्ष आसा, कोण जिल्हा पंचायतीच्यो सदस्य आसात, कितल्या जाणांक बसयतले. कारण आमकां एक बरें दिसता कारण आमच्यो प्रत्येक फिल्डा भितर आमच्यो महिला भगिनी. 2 दिसां पयलीं आमच्या मुख्यमंत्र्यान आनी एक आमकां एक ऑर्डर, कारण वुमन्स कमिशन आमचे रंजिता पै हेचे वुमन्स कमिशन म्हणून तांची नेमणूक केली आमची कार्यकर्ती. आनी त्यामुळे वेगवेगळ्या फिल्डा भितर अशें एक फिल्ड ना की ज्या फिल्डा भितर आज महिला भगिनी ना. आनी त्यामुळे म्हजे हांव उलयताना सगळ्यांत चड, कारण अशें एक फिल्ड म्हणजे आमी पळयता आसतना पळयतात
की पायलट जर कोण आसा जाल्यार महिला आसा. हांव शाळा चलयता, हांव बऱ्याचदां शाळा पळयता आसतना हांव पळयतां की मॅक्झिमम बऱ्यो टिचरी जर कोण आसत जाल्यार त्यो महिला आसतात. आनी आमी पळयतात, पयर हांव आमच्या सुलक्षणा शिकयता त्या हायर सेकंडरी फंक्शनांक गेल्लो, तांची शांतादुर्गा हायर सेकंडरी भितर. आनी तांच्या त्या सगळ्या हातून जर पळयलें, हांवें मॅनेजमेंट चेअरमॅनाक विचारलें की हे मॅक्झिमम सगळ्यो महिला दिसता, तुमी करप कितें काय म्हूण. मॅरीड बेजीस सगळ्यो महिलाच येतात आनी बरो रिजल्ट जर लागपाक जाय जाल्यार सगळ्या स्कुलांचो रिजल्ट हो महिलांचो भुरगींच आसता, चलयोच आसतात. फर्स्ट सेकंड थर्ड येणारी जर कोण आसत जाल्यार त्यो चलयो आसात. आमकां बऱ्याचदां दिसता की स्कुला भितर टिचर घेवपाक जाय, पूण मॅरीट ज्या वेळाचेर पळोवपाक येतात त्या वेळार तो त्या चल्या भितर त्या मॅरीट दिसना, त्या चलये भितर दिसपाक लागता. आनी म्हणून आमी पळयतात की गोवा मॅडिकल कॉलेजी भितर डॉक्टर आसत, इंजिनियर आसत. आतां बऱ्या तरेन आमी हांगा जांचो पळयलो, सन्मान केलो गेलो, महिला आमची भगिनी एका आय टी म्हणजे इंजिनियरींग कॉलेजची प्रिंसिपल आसा. दुसरी महिला आतां जिणें भाशण केलें तिणें सांगलें ती एका बऱ्या कॉलेजची प्रोफेसर आसा. आनी त्यामुळे ह्या सगळ्या क्षेत्रा भितर जर आज आमी पळयता आसत, हे खऱ्या अर्थान प्रत्येक महिलान आपलें नांव दवरलेलें आसा. आनी म्हणून हे सगळें पळयता आसतना आज आमी पळयतात आर्मी आसत, नेव्ही आसत, एअरफोर्स आसत, ह्या भागा भितर सुद्दां प्रतिनिधित्व करणारे फुडाकार घेणारे जर कोण आसत जाल्यार त्यो महिला भगिनी आसा. आनी त्यामुळे आमी आज पळयतात की एखादी रिक्षा मध्यंतरी आमच्या मुख्यमंत्र्यान एक स्कीम तयार केली आनी पिंक रिक्षा, ह्या पिंक रिक्षा जर कोण चलयता आसत जाल्यार महिला ही रिक्षाय चलोवपी आसा, महिला ही बसीची कंडक्टरूय जावपाक शकता. आनी त्यामुळे महिला ज्यो आसात आज तांच्यांनी ठरयलें की महिला एक वेगळें पिंक पुलीस स्टेशन, केवळ महिलांक मदत मेळपाक जाय ह्या आधाराचेर तांच्यांनी एक वेगळें पुलीस सुरवात केली. आनी त्यामुळे हे सगळे गोश्टी ज्यो आसा हे केन्ना साध्य जावपाक शकता. आनी खऱ्या अर्थान आमकां जें दिसतालें की महिला सशक्त जावपाक जाय, महिला ज्यो आपल्या पांयाचेर उबे रावपाक जाय, हांव अशी कितली तरी उदाहरणां जावपाक दिवपाक शकता. म्हाका याद जाता हांव ज्या वेळाचेर आमदार आशिल्लो 2002 आनी त्या वेळाचेर पयल्या वेळाचेर बांदेकर मायन बंद जाली आनी म्हजो भाग त्या वेळार थिवी आनी हांव असोडा वगैरे भागा भितर हांगाय म्हजी ती महिला भगिनी हांगा आशिल्ली, हांव नांव उल्लेख घेना तिचें. पण ज्या वेळाचेर मायन बंद जाली त्या वेळार त्या घरा भितर प्रश्नचिन्न जालो, घर कशें चलतलें काय म्हूण. पण त्या महिलांनी हें केलें की तांच्यांनी पुडाकार घेतलो, तांच्यांनी स्वीट्स जे आसा हे घरा करप आनी ते घरा केल्ले स्वीट्स बाजारांत विकप आनी तातूंतल्यान आपलें घर चलयलें. म्हणजे एखादी महिला कितें करपाक शकता हें जर आमी पळयलें अशीं कितली तरी उदाहरणां आसतलीं. आनी त्यामुळे आज प्रत्येक क्षेत्रा भितर हे महिला हे आपलें नांव फुडें व्हरत आसा. आनी ताका लागून आज ह्या महिला दिनाच्या निमित्तान हांव आमच्या महिला मोर्चाचें अभिनंदन करतां, कारण तांच्यांनी एक बऱ्या तरेचें प्रक्रिया करून म्हणजे कोणाकूच दिसूंक ना की हांगा ज्यांचो सन्मान केलो नवीन भगिनी, नाजाल्यार आमी बऱ्याचदां आमच्याच महिलांचो परत परत सत्कार करतात, नवीन मनीस जोडूं जाय. आज बरें दिसलें की वेगवेगळ्या प्रोफेशन फिल्डांतल्यो महिला आज ज्यांचो हांगा सन्मान केलो गेलो, कारण बऱ्याच जाणांक जो पर्यंत तांकां आमी पार्टीच्या आमच्या कार्यक्रमा भितर हाडनात तो पर्यंत पार्टी कितें ही तांच्या लक्षांत येना. आनी ताका लागून ह्या वेगवेगळ्या कामाच्या निमित्तान आमी लोक जोडूं जाय, कारण आज आमचे सरकार गोंया भितर आसात, आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे आमचे मुख्यमंत्री आसात, केंद्राक आमचे सरकार आसा. आनी त्यामुळे एखादें सरकार ज्या वेळाचेर आसता अशा वेळाचेर आमी आंदोलन करपाक शकना, पार्टी ज्या वेळाचेर ऑपोजिशनान आसता अशा वेळाचेर आमी आंदोलनाच्या माध्यमांतल्यान नवीन लोक जोडटात, नवीन कार्यकर्ते जोडटात. पण ज्या वेळाचेर आमची सत्ता आसता अशा वेळाचेर आमचें काम कितें आसता, नवीन कार्यक्रमाच्या निमित्तान नवीन लोक हाडूं जाय. आनी एखादो नवीन मनीस हाडलो म्हणजे म्हजे खुर्ची कमी जातली, म्हजी खुर्ची फाल्यां वतली अशें ना. भारतीय जनता पार्टी भितर काम जर केलें आसत जाल्यार त्या मनशाक वयर सरपाक भरपूर हांगा ऑपॉर्च्युनिटी आसा, भरपूर संदी आसा. आनी हांवें अशें म्हणलें तुमकां कारण आमच्या महिला भितर ती ताकद आसा. आनी त्यामुळे केन्ना तरी ह्या स्टेटीची अध्यक्ष ही महिलाय जावपाक शकता अशें खंय बरयल्लें ना भारतीय जनता पार्टीच्या कॉन्स्टिट्युशनान की स्टेटीचो अध्यक्ष हो केवळ मेल आसूं जाय अशें खंयच बरयल्लें ना. आनी त्यामुळे आपल्या कार्याच्या आधाराचेर, सिन्सियरिटीच्या आधाराचेर आमी ह्या उच्च पदाचेर कोणीय पावपाक शकता. आनी ताका लागून हांव सगळ्या महिला भगिनींक आज महिला दिनाच्यो शुभेच्छा दिता. आनी सगळ्यांक जांचो सन्मान केलो गेलो, सुषमा स्वराज अवॉर्ड जांकां दिलो गेलो, त्या सगळ्या महिला भगिनींचें अभिनंदन करतां. आनी तुमी त्या क्षेत्रा भितर बरें काम करतात, कारण अवॉर्ड दितकच तांकां वेगवेगळ्या फिल्डा भितर अवॉर्डूय मेळ आसतलो. पण एखादो राजकीय पार्टी एखादो कार्यक्रम ऑर्गनायज करता आनी त्या व्यासपीठाचेर एखाद्यो महिला भगिनींनी तें एक्सेप्ट करप हें खूब बरें. आनी ताका लागून हांव तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद करपाक सोदतां, कारण तुमी आमच्या महिलांनी तुमकां जो सन्मान दिवपाक आफयली आनी तुमी सगळीं हांगा आयली ताका लागून तुमचोय सगळ्यांचो हांव तुमकांय सगळ्यांक धन्यवाद दितां.
आनी एवर्ट हे सदोदीत चालू आसतले. एवर्ट दितकच एक स्फूर्ती येता, कारण आज हजारभर महिलांच्या समोर त्यांचे एवर्ड दिलो गेलो, त्यांचे विचार तुम्ही ऐकले, आणि त्यानंतर ते विचार आम्ही जर थोडे आत्मसात केले असत जाल्यार आमच्या जीवनात आमकाय त्याचा फायदा जावपाक शकता. हा परत एकदा आजच्या महिला दिनाच्या कार्यक्रमाचे तुमच्या सगळ्यांक शुभेच्छा देता आणि म्हजी उतरां हांगा सोपयता. धन्यवाद. देव बरें करूं. धन्यवाद सदानंद भाई. तुमचो साथ सदैव आमच्या बरोबर असा म्हणून महिला मोर्चा अशी कार्यक्रम घडवून हाडू शकता. भारतीय जनता पार्टी इज अ वुमन सेंट्रिक पार्टी अँड येस वी आर प्राऊड ऑफ इट. एव्हरी पॉलिसी मेकिंग अँड स्कीम्स आर मोर फोकस्ड ऑन वुमन अँड विथ जेंडर इक्विटी समान संधी मेळची म्हणून पॉलिसी मेकिंग हो भारतीय जनता पार्टीचो उद्देश असा. आणि ताज्या खातीर खूप महिला वेगवेगळी प्रोफेशन वोकेशन जी आम्ही विचार करू शकना ती सुद्धा आम्ही हाती घेऊ शकतात. थँक्यू. आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत जी हांची राजकीय क्षमता ओळखून पक्षान मनोहरभाई पर्रिकर नंतर गोयचे मुखेलमंत्री म्हणून दोतर प्रमोद सावंत जी हांची निवड केली आणि ताणी समर्थपणान आपले प्रभावी नेतृत्व सिद्ध केले आणि एक जनताभिमुख लोकप्रिय नेता म्हणून नामना मिळाली. गोय सगळ्या क्षेत्रात विकसित जाऊन पुराय जगात फामाद जावचे होच त्यांचा ध्यास. देव धर्म देश हांची राखण केल्यास देश सुरक्षित उरतलो असो ठाम विश्वास म्हणून स्वयंपूर्ण गोय सांस्कृतिक रक्षण महिला सबलीकरण युवा कल्याण ज्येष्ठ नागरिक देवदर्शन यात्रा आरोग्य सुविधा पर्यटन अशा वेगवेगळ्या योजना चालीक लायल्या आणि आमच्या गोयच्या विकासाक एक वेगळ्या उंच स्तरार व्हेले. हांव मागतां आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत जी कडे की सभेक मार्गदर्शन करचे. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा आयोजित आयच्या इंटरनॅशनल वुमन्स डे महिला दिनाच्यो तुमकां सगळ्या जाणांक खूप खूप शुभेच्छा. आमच्या ह्या महिला दिनाच्या कार्यक्रमांक व्यासपीठाचेर उपस्थित असात भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष श्री सदानंद तानवडे, महिला मोर्चाचे अध्यक्ष आरती बांदोडकर, जनरल सेक्रेटरी रंजिता पै, प्रभारी सुलक्षणा सावंत, आमदार मॅडम दिलायला लोबो, व्यासपीठाचेर आशिल्ली बाकीच्यो सगळ्यो म्हज्यो महिला भगिनी, म्हज्या समोर आशिल्ली म्हज्या माता आनी भगिनीनो, सगळ्यात पहिल्यात पहिली महिला दिनाच्यो तुमकां सगळ्या जाणांक खूप खूप शुभेच्छा. आयच्या दिसाच्यो शुभेच्छा दिता आसतना हांव सहज याद करतालो की ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांच्या पुराय गव्हर्मेंटात म्हणजे 8 वर्सांच्या कार्यकाळात सगळ्यात व्हडलें गिफ्ट महिलांच्या खातीर खंयचें कोण म्हाका सांगूं शकता? सगळ्यात व्हडलें गिफ्ट महिलांच्या खातीर खंयचें? महिलांच्या खातीर दिल्लें सगळ्यात व्हडलें गिफ्ट खंयचें? कितें? टॉयलेट. टॉयलेट ऑफकोर्स. ताज्याय पेक्षा व्हडलें गिफ्ट बेटी बचाव बेटी पढाव. बेटी बचाव बेटी पढाव. ऑनरेबल प्रायम मिनिस्टरांत जेन्ना रेशो पळयलो मॅन रेस टू वुमन आणि हो रेशो सगळ्यात कमी झाल्लो हरियाणा राज्यात, म्हणजे तो रेशो इट इज 7:10. गोयात तो रेशो 9.5 किंवा 9.7:10. म्हणजे तरी सुद्धा म्हणजे गोंय इज सगळ्यात बरो रेशो असा. 10 जर जेंट्स धरले आम्ही जाल्यार जवळपास 9.7 महिला जाता. तो रेशो 10:10 असपाक जायो. आणि जेन्ना त्यांच्या लक्षात आयलो त्यांच्यांनी बेटी बचाव बेटी पढाव हे अभियान सुरवात केले. खरे म्हटल्यार म्हणजे आम्ही सदांच महिला दिन मनयता असताना आम्ही सगळ्या महिलांक एड्युकेट करपाक जाय, कारण आम्हीच आमच्या चलयेक वाचवपाक शकता, आम्हीच आमच्या चलयेक शिकोवपाक शकता. डिस्क्रिमिनेशन सुरवात जाता. म्हाका केन्ना केन्ना दिसता की महिले कडल्यानूच डिस्क्रिमिनेशन सुरवात जाता. सॉरी टू से दीस,
म्हाका सांगता आसतना वायट दिसता बट हेजें डिस्क्रिमिनेशन म्हणजे खंयच्यान सुरवात जाता खबर आहा कितें गो बाय जालें हांगाल्ल्यान बाय जालें बाबा जालो आनी वांगडात पेडे वाटपाक सुरवात करता चली जाले जाल्यार जिलेबी बीन कितें तरी वाट गो म्हणटा बरोबर काय ना हां मागीर कित्याक जिलेबी वाटपाच्यो तर म्हाजे बाय जाल्ले तेन्ना हांवें पेडे वाटलेले हां एनी हांव हांवें फक्त ही सांगपाक कित्याक सुरवात केली कारण सुरवात आमी सुरवातीच्यानूच डिफरन्सिएट करपाक जें आहा पळय न्हू हें जर कट ऑफ केलें जाल्यार आमी खूब बऱ्या पद्दतीन सुरवात करपाक शकतले दुसरें गिफ्ट ऑनरेबल प्रायम मिनिस्टर हांच्यांनी जें दिलें तांच्यांनी लाल चौकांतल्यान 15 ऑगस्टाच्या भाशणाक उलयता आसतना तांच्यांनी खंयसरूच डगमगूंक ना टॉयलेट पयलेच फावटी टॉयलेट ह्या विशयाचेर ते उलयले आनी तांच्यांनी म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट टॉयलेट दिवपाचे 9 कोटीच्या पेक्षा चड टॉयलेटी आतां पर्यंत म्हणजे गोंयांत वेरी फ्यू लोकांक ताचो इम्पॉर्टन्स कळटा कारण मॅक्झिमम 99% लोकां कडेन टॉयलेट आसल्यो आसा म्हणपाक हरकत ना 0.1 किंवा 1% लोकां कडेन खंय तरी सरकाराचे टॉयलेट जे गांवांत रावता तांकां घेवचे पडले बट महिलांक विशेश करून जेन्ना टॉयलेटीक वयचें पडटा आनी भायर जर शौचाक वयचें पडलें जाल्यार ताका कितें अडचण येता ही सगळ्यांत चड पयलीं महिलांक कळटा म्हणून दुसरें गिफ्ट जर ऑनरेबल प्रायम मिनिस्टराक कितें दिलें आसत जाल्यार ती टॉयलेट फ्री ऑफ कॉस्ट लोकांक अवेलेबल करून दिवंक दिली आनी हांव प्राउडली सांगता इट इज एन ओपन डेफिकेशन फ्री म्हणजे आमी प्रत्येक घरांत टॉयलेट दिवपाक शकले गोंयांत ही आमची सगळ्यांत व्हडली अचीवमेंट आसा हें हांव मोठ्या अभिमानान सांगपाक शकता तिसरें गिफ्ट ऑनरेबल प्रायम मिनिस्टराचे जर खंयचे आसत जाल्यार कितें कोण सांगूं शकता अजूनय व्हडलें गिफ्ट आसा मोदीन दिला बाईन दिला लाडली लक्ष्मी म्हणपाक लागली म्हणून ताका सांगलें हांवें उज्वला पेक्षाय व्हडलें विच इज एन 3 तलाक 3 तलाक जेन्ना भयणीक तलाक 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 म्हटलें वयतालें आनी एखाद्या भयणीक सोडली वयताली तिका 3 भुरग्यांक घेवन ती खंय वचूं हो प्रश्न तिच्या मुखार पडटालो त्या भयणीक कळटालें आतां हांव कितें करूं काय म्हणून जेन्ना 2 किंवा 3 भुरग्यांक आसलेले भयणीक जेन्ना तलाक 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 म्हणून सोडली वयताली त्या भयणी अभिमानान सांगतात की मोदीजी खातीरच म्हाका कोण तलाक दिवंक शकना तलाक दिवपाचे डॅरिंग कोण करूंक शकना हें गिफ्ट जे आमी जेन्ना म्हणटा इररिस्पेक्टीव ऑफ द कास्ट एन्ड क्रीड ह्या भारत देशांत जेन्ना आमी सगळीं जाणां रावता सगळ्यांक समानतेन वागणूक दिवपाचें काम जर कोण करता आसत जाल्यार माननीय मोदीजी करता आनी म्हणून तर कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत म्हणजे जेन्ना मोदीजी वता तेन्ना तांकां इररिस्पेक्टीव ऑफ द कास्ट एन्ड क्रीड सगळे लोक तांकां प्रेज करता आनी तांचें काम जें आसा म्हणजे एके वटेंतल्यान इन्फ्रास्ट्रक्चर डॅवलॉपमेंटाचें काम दुसरे वटेंतल्यान मनशाचो विकास घडोवपाचें काम आमी जेका ह्युमन रिसोर्स किंवा ह्युमन डॅवलॉपमेंट म्हणजे मनशाचो विकास जर कशा वटेन घडयता आसत जाल्यार ऑनरेबल प्रायम मिनिस्टर हे 3 तलाक ह्या हातूंतल्यान तांच्यांनी तांकां समान ना म्हणजे वागणूक जी दिवपाची सगळ्यांच्या बरोबर हाडपाचें काम हें तांच्यांनी केलें म्हणून नॅक्स्ट हें सगळें सांगता आसतना म्हणजे ऑनरेबल प्रायम मिनिस्टर हांच्यांनी 2014 पासून आयज पर्यंत आनी सेम थींग म्हणजे आमच्या गोंय सरकारांत वेगवेगळे म्हणजे हांव तितूंत डिटेलान वचना म्हणजे ते जर सांगपाक गेलो जाल्यार म्हाका खूब वेळ लागतलो मागीर प्रत्येक कडेन महिलांच्या खातीर प्रायोरिटी खंय कित्याक दिवची 2016 पयलें बील पास केलें गेलें मॅटर्निटी लीव जी फक्त 12 विकांची आशिल्ली म्हणजे 3 महिन्याची लीव जी मेळटाली ती 2 वर्सांची करून दवरली म्हणजे आपल्या महिला भगिनींक आमी 2 वर्सांची मॅटर्निटी लीव दिवपाचें काम आनी स्टेप जर कोणी घेतली आसत जाल्यार ती मोदीजीच्याच सरकारांत घेतली आनी 2 वर्सांची लीव दिवपाचें काम इवन दो
म्हणजे ती प्रायव्हेट सेक्टरातूय इम्प्लिमेंट करपाची, प्रायव्हेट सेक्टरात मिनिमम टू मिनिमम 6 मंथ्स पेड लीव दिवपाचे काम, म्हणजे सक्ती जी आसा ही मोदी गव्हर्नमेंटात तांकां 6 महिन्याची दिवपाक लायली. आणि त्याच्याय फुडलें रिसेंटली फाटल्या 15 ऑगस्टाचे भाषण जर कोणी ऐकला असत, ऐकला कोणी, आणि एक मोठे काम केले आणि ताजेर उलयता असताना म्हाका दिसलेले आज कोण तरी तुम्ही उलयतले म्हणून, इवन दो म्हाका दिसलेले निदान सुलक्षणा तरी उलयतले म्हणून, बट तेय उलयले ना आयज. हांव पयली उलोवंक नासलो त्याच्या कडेन, म्हाका अपेक्षा आशिल्ली की ते आपल्या भाषणांतल्यान मेन्शन करतले म्हणून, आणि खरोखरूच आयच्या दिसाचेर त्या विशयाचेर उलोवपाक जाय आशिले. कोण म्हाका सांगू शकता अनेक विषय ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजीत मांडलो तो आम्ही महिला भगिनी जेन्ना जेन्ना मेळटा तेन्ना तेन्ना तो विषय डिस्कस करपाक जाय आशिल्लो. कोण सांगू शकता म्हाका? तुमचो विषय हांव उलयतां, हेल्थाचो विषय हांव उलयतां, आणि हेल्थाचो विषय उलयता असताना सॅनिटरी पॅड, मेन्स्ट्रल हायजीन, खरं म्हणजे ह्या विषयाचेर म्हाका अपेक्षा आशिल्ली कोण तरी उलयतली म्हणून. कारण 15 ऑगस्ट ह्या दिसा जन औषधी ह्या माध्यमातल्यान 1 रुपयाक मेन्स्ट्रल पॅड मेळचे आणि मेळटा, तुमकां कळपाक जाय म्हणून सांगता. तुम्ही खंयच्याय जन औषधी काउंटराचेर चलात, 1 रुपयान मेनिस्ट्रियल पॅड अवेलेबल आसा. एट प्रेझेंट गोंयान 11 जन औषधी फार्मासी ह्यो ओपन केल्ल्यो आसा, आणि आमचे तर म्हणणे आहा की आता ह्यो जन औषधी फार्मासीन जे 1 रुपयान मेनिस्ट्रियल पॅड जे आसा ते गोंयातल्या वेगवेगळ्या म्हणजे फार्मासींनी अवेलेबल जावचे, आमच्या भयणींक आपले मेनिस्ट्रियल हायजीन हे दवरपा खातीर 1 रुपयान म्हणजे मिनिमम रेटीत कोणाकूच म्हणजे मेन्स्ट्रल हायजीन मेंटेन करपाक ते अवेलेबल जावपाक जाय म्हणून त्यांच्यानी परत एकदा 15 ऑगस्टाच्या भाषणातल्यान पुराय देशभरातल्या भयणी खातीर हे सिंगल 1 रुपयात पॅड अवेलेबल जावचे म्हणून ह्या जन औषधी ह्या फार्मास्युटिकल कंपनींतल्यान ते त्यांच्या पर्यंत अवेलेबल करपाचे काम हे ऑनरेबल प्रायम मिनिस्टरात केले. आम्ही जेन्ना 50% म्हज्यो महिला भगिनी आसा, 50% पुरुषांच्या बरोबर, त्या तिथ्यो खंयसरूच फाटल्यान उरच्यो न्ही, त्योय तितक्योच आमच्या बरोबर फुडें वयच्यो. तांकां सगळे रायट्स आसा आणि त्याच रायट्सान त्यो फुडें वयच्यो. बट ताजेर डिस्कशन केन्ना तरी म्हाका दिसता तुमच्याच मदीं जावपाक जाय. हांव आत्तां उलयल्लें डिस्कशन आसतलें, हेल्थ आसतलें, बिजनेस आसतलो, स्किम्स आसतल्यो, संस्कार आसतले, हे सगळे विशय म्हाका दिसता तुमी खंय तरी उलोवपाक जाय. आमी हेल्थाच्या विशयाचेर बरेचशे फावटी पळयता की आमी फाटी पडटा. आमी म्हणटा की हय आमच्या घरांतली सीईओ आमी आसा, आमी घरांतलो सीईओ आसा, आमी घर मॅनेज आमी करता, म्हणजे घर आम्ही डबल काम करता. आम्ही बरीच जणां जॉब करता असतानाय आपल्या घरातले काम करता. दादलो मनीस काम करिना घरातले, म्हाका खबर आहा. तो म्हणटा हांव कित्याक करूं काय म्हणून, हांव करीत ना सोड, बट बाकीचेय करिनात, बाकीचेय करिनात, जे थोडे पार्ट टायम आहात ते सुद्दा करिनात. म्हणून तुम्ही भायर काम करता म्हणजे आपल्या जॉबूय करता आणि घरातलेय काम करतात. आणि हे करता असताना घरातली सीईओ तुम्ही असत जाल्यार तुम्ही तुमच्या हेल्थाची काळजी तुम्ही घेऊपाक जाय. बरेचशे फावटी तुमकां कोण सांगूंक वयचो ना, त्या खातीर आपले हेल्थ ही प्रायोरिटी आसपाक जाय. आणि हेल्थ ही प्रायोरिटी जर दवरतली आसत, म्हाका दिसता फिट इंडिया मुवमेंट अगेन द ऑनरेबल प्रायम मिनिस्टरान जो सुरवात केला, तुम्ही सगळ्यांनी पयली आपल्या हेल्थाचेर काळजी घेवपाक जाय. पयली आपले हेल्थ सारखे जर उरले आसत जाल्यारच आपल्या भुरग्यांचे हेल्थ सारखे दवरूं शकता, आपल्या मिस्टराचे हेल्थ सारखे दवरूं शकता, एन्टायर आपल्या फॅमिलीचे हेल्थ सारखे दवरपाक शकता. कारण तुमीच आपल्या घरातलो सीईओ असल्या कारणान ताका हेल्दी फूड कशें दितले, हेल्दी डायट कशें दितलें, हेल्दी फॅमिली कशी उरतली, आनी हॅप्पीनेस इंडेक्स कसो हाडटलो आपल्या घरांत वो तुमी मेनटेन करूं शकता. आपल्या घरांतलो हॅप्पीनेस इंडेक्स वाडोवपा खातीर जें काम तुमी खूब बऱ्या पद्दतीन करपाक शकता, तुमी करतले हाजी अपेक्षा करता. आमी बिजनसाच्या बाबतीत करता आसतना ऑनरे मुद्रा लोन पासून त्यो हँडीक्राफ्ट पर्यंत गव्हर्मेंट ऑफ इंडिया आनी गव्हर्मेंट ऑफ गोवा महिलांच्या खातीर सातत्यात उदर फक्त एकाच स्किमीचेर उलयले, जेका 4% दी 2% रेट ऑफ इंट्रस्टान सुद्दा आमच्या ट्रायबल महिलांक आणि ग्रामीण भागातल्या महिलांक खातीर रेट ऑफ इंट्रस्टान 2% रेट ऑफ इंट्रस्टान लोन मेळटा विथ द 2%. आणि हे तुम्ही सगळे जर सुरू करपाक व्यवस्थित रित्या सुरू करपाक शकतले. स्किम्स वेगवेगळ्यो आसा, म्हणजे केंद्रातल्यो काढल्यो आणि राज्यातल्यो जर आम्ही वेगळ्यो वेगळ्यो योजना काढल्यो
तुम्ही सगळी बिंग भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ते मला बरं दिसले की डॉक्टर पांदीकर उलयता असताना माझ्या समोर बसलेली वेगवेगळी कमळा कशी मला दिसली की वेगवेगळ्या पद्धतीची वेगवेगळ्या तरेची कमळा माझ्या फुडल्यान बसलेली असा. आमका पार्टी जर वाढवपाक जाय असत जाल्यार आम्हीच आमच्यो योजना लोकांपर्यंत पावोवपाचे काम खूप बऱ्या पद्धतीत करपाक शकता. तुम्ही सगळी जणां करतली हाजोय बी. आणि नेक्स्ट आणि लास्ट विच इज अ संस्कार. आम्ही सदांच म्हणता की महिलांचेर अत्याचार जाता, महिलांचेर अन्याय जाता. कोण करता? पुरुष मंडळी करता म्हणटा. सगळीकडे जॉबाक वयता त्या जाग्याचेरूय आमचेर अन्याय जाता, आनी खंयसर वयता ते अन्याय जाता. कोण करता? पुरुष करता. कित्याक करता? ताजेर ल्हानपणी संस्कार सारखे जाल्ले नासता. ताजेर ल्हानपणी संस्कार सारखे न जाल्ल्या कारणान तो व्हडलो जालो काय म्हणजे आमच्या महिलांचेर अन्याय करता. माझी सगळ्या जणांक रिक्वेस्ट असा ताची बुनियाद जी असा ही आम्ही आमच्या धाकल्याल्या भावाचेर चल्याचेर हांगासल्यान सुरवात करूया. ताज्या कडे पळयता असताना आमी डिस्क्रिमिनेट करू नका म्हणून सांगूयात. आपल्या भावाक असतलो, चल्याक असतलो, शेजाऱ्याक असतलो, टिचर आहा तेणी भुरग्यांक असतली, आमी तेंका जर सांगपाक शकली, आमी तेंका जर म्हणजे आमच्या मदीं कदाचित म्हणजे जेंडर इक्विलिटी हाडपा खातीर म्हणजे चलो आणि चली एकूच असा, बट बाकीचे सगळे संस्कार हे जर आम्ही त्याला राईट टायमार जर दिवपाक शकले असत जाल्यार तोच पुरुष इन फ्युचर आमच्या बहिणीचेर केन्ना अन्याय जावचो ना, आमच्या महिलांचेर केन्ना. कित्याक म्हणून वेगळ्या नजरेन पळोवपाक जाय प्रत्येक फावटी? कित्याक म्हणून दृश्टीकोन बदलता आपचो प्रत्येक फावटी? तो कित्याक अशा पद्धतीन? तर त्याचे संस्कार, त्याचो पळोवपाचो दृश्टीकोन, हे जर आम्ही विचार केलो असत जाल्यार म्हाका दिसता खूप मोठो फरक हो निश्चित रित्या पडपाक शकता. आणि ताका लागून आम्ही सगळ्यांनी हे खूप बऱ्या पद्धतीत जर काम केले जाल्यार आम्ही नवभारत निर्माण करता असताना ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी यांचे स्वप्न म्हणजे आम्ही वसुदेव कुटुंबकम हे खूप वडले वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर G20ची प्रेसिडेंटशिप भारत देशाक मेळ्या. G20 म्हणजे जगावयले 20 देश, त्या 20 देशातलो 80% देशावयलो बिझनेस हो ऑनरेबल म्हणजे प्राईम मिनिस्टरच्या आमच्या G20च्या प्रेसिडेंसीन आशिल्ले ह्या 20 कंट्रीनी हे करता कवर करता. जगावयले 80% पॉप्युलेशन ह्या 20 कंट्री कवर करता. ताजी प्रेसिडेंटशीप आमकां मेळ्या. आणि हे करता असताना आम्ही वुमन 20 तितूर सुद्धा महिलांक कशा पद्धतीत फुडें हाडच्यो, तितूर सुद्धा महिलांक कशा पद्धतीत प्रमोट करच्यो. देशाची अर्थमंत्री महिला असा, सो निर्मला सितारामन तिने बजेट मांडटा असताना सुद्धा महिला सेंट्रीक बजेट जो असा खूप पद्धतीत कशा पद्धतीत बरो जावपाक शकता हो आम्ही पळयला. सरकाराच्या वतीन आम्ही फाल्यां आमचो वुमन्स डे हो सरकाराचो वुमन्स डे फाल्यां मनयता. आणि फाल्यां मनयता असताना आम्ही वेगवेगळ्या सेक्टरात आमचो स्वयंपूर्ण गोंय ह्या कन्सेप्टाच्या सकयल आमच्यो महिला कश्यो बऱ्या पद्धतीत काम करता. ज्या महिलांनी आज म्हणजे सगळ्यांचे हांव अभिनंदन करता, फ्रॉम स्टार पापड टू पिडियाट्रिशियन, म्हणजे आम्ही पळयता की सगळ्या सेक्टरातल्या महिलांचो तुम्ही हांगा फेलिसिटेशन पळय. खूप बरें दिसले की वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रात सुद्धा म्हणजे स्टार पापड तिने सांगता असताना 200 किलोचे पापड पर डे करता. तुम्ही इमेजीन करात म्हणजे एक महिलाकडे किती व्हडली कॅपेसिटी असा. माशालातल्या सारखेल्या लहानशा गावात 200 आमकां बरेचशे फावटी आमकां प्रश्न पडटा, हांव कितें करूं, पापड केले जाल्यार कोण व्हरतलो, तेजें मार्केट कशें जातलें, हे प्रश्न आमकां पयलींच पडटा. तिणी केन्ना विचार करूंक ना. ती आमची जी काणकोणची काकी जी आयल्या तिणी सांगलें की तिजी बॅग जे करता म्हणजे तिका आमी आत्ताच्या घडीक आमी हे फावटीचे स्वयंपूर्ण गोंय 2.0 वीथ म्हणजे आमी सरळ म्हटला की आमी ह्या फावटीचे स्किलिंग तिणी म्हटला शिकात, लास्ट एज बार ना, जे आपल्याक शिकन दिसता ते शिकात. स्वयंपूर्ण मित्र तुमच्या ग्रामपंचायतीत येतात दर शेनवारा, तुमकां जे शिकोन दिसता ते ताका सांगात. इवन दो तर म्हाजे तर म्हणणे आसा हाज्या फुडें जेका दिसता अजूनय बी फक्त स्किलिंग आणि ट्रेनिंग न्ही तर 10वी आणि 12वी अजूनय जायन दिसता. तांच्यांनी जावचे आमी आतां ह्यान फुडें ह्या वर्साक आमच्या स्किलिंगाचेर भर आसतली. जेका हाऊसकिपिंगची ट्रेनिंग घेवन दिसता आमच्या ITI स्किल डेवलपमेंट आणि ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन सांगता असताना म्हाका खूप बरें दिसता. एक HR कॉर्पोरेशनान जवळपास
ना म्हटली जाल्यार 8,000 जवळपास 5,000 म्हज्यो महिला भगिनी आज स्वताच्या पांयार उभ्यो आसात. म्हणजे ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन जर करूंक नासलें, सेक्युरिटी म्हणून ती काम करतात, म्हणजे हाऊसकीपींग म्हणून काम करतात, आम्ही जर हे ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन करूंक नासले न्ही, नेपाळ बिहार आणि युपी हांगासले लोक कोण तरी हाऊसकीपींग आणि सेक्युरिटी आसतले असले. आज आमच्यो महिला भगिनी, आमच्यो ग्रॅज्युएट म्हणजे ग्रॅज्युएट पासून 8वी 7वी शिकलेली भुरगीं सुद्दां जी खूप बऱ्या पद्धतीत आणि ट्रेनिंग घेऊन कितलीशीच जणां काम करतात, मिनिमम टू मिनिमम 15,000 पासून 22,000 रुपयापर्यंत पेमेंट त्यांना खूप बऱ्या पद्धतीचं त्या ह्युमन रिसोर्सांत त्यांना पगारूय मेळटा. आज खंयच्याच सेक्टरात महिला फाटी ना, म्हणजे फर्स्ट फायर सर्विसीसले फायर सर्विसीसान एक्सपर्ट जावन फुडें येवपी गोंयचे चली पेडण्याचे आसा, जे आज त्या मोपाचेर फायरमॅन म्हणून काम करता, ते आमचे पेडण्याकार चली आसा. हे आमकां सांगता आसतना प्राऊड फील जावपाक जाय, म्हणजे फॉरेस्ट गार्ड आसतले, फायर गार्ड आसतले, पुलीस आसतले, होमगार्ड आसतले, सगळ्या बाबतीत दादल्यांच्या बरोबर महिला फुडें आसा. तुमकां ह्या वर्सा भरा ह्या वर्सात तर आमी जे स्वयंपूर्ण गोंय 2.0 स्किलिंग हाजेर भर दिला, हाजेर भर दिता आसतना म्हाका पणंदीकर मॅडमीचे खूब बरें आवडलें की शिकात, फाटी रावूं नाकात, कितें तरी शिकात, शिकत रावात, शिकत रावपाक जाय आनी शिकत रावपाची गरज आसा. महिला मोर्चा पुराय तुमच्या बरोबर आसा, स्वयंपूर्ण मित्र आनी गव्हर्मेंट तुमच्या बरोबर आसा. जेका जे शिकन दिसता ते तुम्ही सांगात. आयच्या महिला दिनाच्या दिसा आमी संकल्प करूया प्रायम मिनिस्टरांचो नवभारत निर्माण करपा खातीर, नवे गोंय निर्माण करपा खातीर महिला शक्ती ही पुराय आपल्या परी ताकद घेऊन फुडें आसतली, वेगवेगळ्या पद्धतीचे शिक्षण घेऊपा खातीर फुडें आसतली, सदोदीत संस्कारमय भारत घडोवपा खातीर आसतलो. आमी जेका म्हणटा सशक्त भारत, संस्कारमय भारत ते करतले आसत जाल्यार आमी सगळ्यांनी म्हणजे नवीन पिढी एक नव्यान घडोवपा खातीर तुम्ही सगळीं जाणां सातत्यात वावुरतली. म्हाका दिसता आज खूब बरें दिसलें की महिला दिनाच्या निमित्तान पेडण्या पासून काणकोण पर्यंत खूब मोठ्या प्रमाणात महिला मोर्चाच्यो म्हज्यो सगळ्यो माता आनी भगिनी आयच्या कार्यक्रमांक हांगासर उपस्थित रावली. भारतीय जनता पार्टीचे काम तर आमी करतलीच करतली, बट त्याच बरोबर नवभारत निर्माण करता आसतना, नवे गोंय निर्माण करता आसतना स्वयंपूर्ण गोंयच्या मोहिमेत आमी सगळ्यात मोठ्या प्रमाणात भाग घेता आसतना ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, डेअरी, फिशिकल्चर, हँडीक्राफ्ट या सगळ्या पद्धतीच्या कार्यावळीत आमी गोंय हे स्वयंपूर्ण करपा खातीर सातत्यात सगळ्यांचो सहभाग आसतलो, इतकेच मागता. आणि परत एकदा तुमकां आयच्या दिसाच्यो खूप खूप शुभेच्छा दिता आणि माझी दोन उतरां सोपयता. देव बरें करूं. धन्यवाद सीएम सर, तुमचे मार्गदर्शन आमकां सदांच अधिक आमच्या पक्षाचे बरे काम करपाक प्रोत्साहन मेळटा तुमच्या मार्गदर्शनान. लहान लहान गोष्टीचेर आमच्या मोदीजीन आणि गोंयात दोतर तुम्ही आमकां सेफ सेक्युअर केला, फिजिकली, फायनान्शियली, मेंटली सेफ अँड सेक्युअर. हांव मातशें मागता सगळ्यांक तुमची जाग्याचेर बसात, कित्याक आमी आतां हांगा वंदे मातरम म्हणटले, सो मातशें तुमी बसात, आभार मानपाचे आसतले कार्यक्रम, मातशे बसात तुम्ही. म्हाका दिसता तुमच्या ताळ्याच्या गजरान आमी आमच्या दोतोराक धन्यवाद म्हणचे. भारतीय जनता पार्टीचे तर्फे आमी श्रीमती रंजिता पै हांचे अभिनंदन करतात, तांकां गोवा स्टेट कमिशन ऑफ वुमनाचे अध्यक्ष पद मेळिल्ले आसा. कॉंग्रेच्युलेशन फ्रॉम ऑल. आता हांव मागता पणजे महिला मोर्चा अध्यक्षा श्रीमती उत्कर्षा बाणस्तारकर, ताणें ह्या सभेची कृतज्ञता व्यक्त करची. एका शब्दान हांव सगळ्यांचे आभार मानता. हांगा आमचे मुखेलमंत्री सदानंद भाई, सुलक्षणा आमची मॅडम डिलायला लोबो, आनी ते सगळ्यांचे हांगा आमचो कार्यक्रम उपस्थित रावून आयकलो. म्हणून एक सुचना, फाटल्यांतल्यान बायलांनी कोणें वचचें न्ही, आतां वंदे मातरम आसा. भारतीय जनता पार्टीचा विजय असो, महिला मोर्चाचा विजय असो. धन्यवाद. जय वंदे मातरम, वंदे मातरम, महिला शक्तीचा.
भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। एक आता सीएमा बरोबर सेल्फी असना सगळी थोड़ी तू बिरावा सगळी त्या सेल्फी नी कवर जातली। हंगा रहा यो।